नमस्कार, आज आपण आता सुरू करतोय क्यू प्लसच्या लॉग इन डिटेल्स। तर सर्वप्रथम आपण हे बघणार आहोत की लॉग इन कसं केलं जातं। इथे मी आता माझा युजर आय डी टाकलेला आहे, जसं की TY02233 हा तुम्हाला आय डी दिसत असेल माझा। तर हा आय डी कुठून मिळाला, तो कसा जनरेट झाला, त्यासाठी आपण पहिले डिमॅट अकाउंट ओपन केलेलं होतं आपलं। डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला ट्रेडजीनी या ऑफिशियल मेल आय डीद्वारे तुमच्या मेल आय डीवरती हा तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड जनरेट करून आलेला असतो। तो युजर आय डी तुम्ही तिथे जाऊन टाकू शकता लॉग इनसाठी, ठीक आहे। तर हा युजर आय डी मी माझा जसा आलेला आहे तो टाकलेला आहे। इथे तुमचा तुम्हाला पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे। जसे आता मी लॉग इन करतोय, लॉग इन करत असताना जसं की भरपूर जसं तुम्ही नवीन नवीन लॉग इन करतात, तर नवीन लॉग इन करताना तुम्हाला ट्रेडजीनीकडनंच एक नवीन पासवर्ड आलेला असतो। तो पासवर्ड टाकून तुम्हाला पुन्हा एकदा न्यू पासवर्ड जनरेट करावा लागतो। तर अगोदर माझा हा झालेला आहे, त्यामुळे मी प्रिव्हियस पासवर्ड टाकूनच लॉग इन करतोय। लॉग इन केल्यानंतर कृपया माईक ऑफ करा। अविनाश जाधव सर, अनुराधा मॅम, बायोमेट्रिक लॉग इन करून मी लॉग इन केलेलं आहे। इथे तुम्हाला फर्स्ट पेज वरतीच काही रिस्क डिस्क्लोजर दिसून येतात डेरिव्हेटिव्ह साठी। तर हे तुमचे इन्स्ट्रक्शन असतात, बेसिकली तुम्ही ट्रेडिंग रिगार्डिंग ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी इथे लिहून झाल्या असतात। आय अंडरस्टँड वर मी क्लिक करतोय आणि हे फ्रंट पेज तुमच्या समोर ओपन होतं। तर फ्रंट पेज याच्यामध्ये बेसिकली काय असतं, त्याच्यामध्ये आपण आता सर्वप्रथम बघणार आहोत की इथे फंड ऍड कसा करायचा असतो क्यू प्लस मध्ये, ठीक आहे। तर जिथे तुम्हाला खाली एक मोर ऑप्शन दिसत असेल इथे, या मोर ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय। मोर ऑप्शन वरती तुम्ही जसंही क्लिक करताय तर तुम्हाला थर्ड नंबरला अकाउंट म्हणून विचारेल, त्या अकाउंट वरती तुम्हाला क्लिक करायचंय। अकाउंट वरती तुम्हाला ही सगळी बेसिकली माहिती देखील मिळून जाते, तुमचं अवेलेबल मार्जिन किती आहे, यूज मार्जिन किती आहे, टोटल मार्जिन किती आहे, या सगळ्या गोष्टी पण दिसतात। आता मी एक्झाम्पल साठी 300-400 रुपये याच्यामध्ये ऍड करून ठेवलेले, ते तुम्हाला मी आता दाखवतोय की कसे ऍड करते। मोर मध्ये तुम्ही जसंही क्लिक करताय तर अकाउंट नंतर एक खाली तुम्हाला फंड देखील दिसतो। फंड वरती तुम्ही सिंपल टच केलं की तुम्हाला एक अवेलेबल मार्जिन म्हणून दिसते की किती अवेलेबल मार्जिन तुमचं। इथे तुम्ही ऍड फंड देखील करू शकतात आणि तुमचा फंड जर विड्रॉ करायचा असेल तर तुम्ही विड्रॉ देखील करू शकता, राईट। तर सिंपल जेव्हा तुम्हाला ऍड फंड करायचा असेल तर ऍड फंड या बटनवरती तुम्ही क्लिक कराल। या क्लिक केल्यानंतर तुम्हाला अमाऊंट इथे तुमची टाकायची की किती अमाऊंट तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायची, ठीक आहे। तर इथे एंटर अमाऊंट वरती जसे तुम्हाला 100, 200, 500, 1000, 10000, 20000 जितकी अमाऊंट ऍड करायची असेल ती अमाऊंट तुम्ही इथे टाकाल। जसं की बेसिकली मी आता 100 रुपये टाकतोय, ओके। 100 रुपये टाकल्यानंतर इथे खाली तुम्हाला बँक दिसतात की कुठल्या बँकेतनं तुम्हाला पैसे कट करायचे, म्हणजे त्या बँकेतनं तुमचे डिडक्ट करायचे। सिंपल मी आता कोटक सिलेक्ट करतो। आता तुम्ही म्हणत असाल इथे दोन बँक कसं आल्या, तर मी एक माझ्या सेकंडरी बँक देखील ऍड केलेली आहे। भरपूर जणांच्या प्रायमरी असतात म्हणजे एकच बँक असते, पण तुम्हाला जर सेकंडरी बँक देखील ऍड करायची असेल तर तुम्ही करू शकता, ठीक आहे। तर मी कोटक माझी बँक सिलेक्ट केली, UPI करतो मी। UPI मध्ये माझी मी एकच माझी युपीआय आय डी टाकेल, जी तुमची युपीआय ऍपची जी युपीआय आय डी असेल ती इथे तुम्ही टाकायची, ठीक आहे। सिंपल युपीआय युपीआय आय डी टाकून तुम्ही जर पे करताय तर तुमच्यासमोर एक रेझर पेचं पेज ओपन होतं। सिंपल तुम्हाला तुमचं जे युपीआय तुम्ही दिलं असेल ते युपीआय याच्यात जाऊन तुम्हाला पेमेंट करायचंय। माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल होणार नाही कारण की कोटक बँकेचं ऍप आहे, ते जस्ट मी फक्त पेमेंट करतो आणि तुम्हाला दाखवतो। हॅलो सर, यस सर, बोला। सर मग ते फंड बॅलन्स ऍड करताना चार्जेस लागतात का, GST चार्जेस? 9-10 रुपये काय ते? यस, तुम्ही जर नेट बँक याच्या तू UPI ID थ्रू पेमेंट करताय तर 11 रुपये चार्जेस असतात तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनला। जर तुम्हाला हे चार्जेस जर वाचवायचे असतील तर ती प्रोसिजर सांगतो मी तुम्हाला। फक्त आता क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, क्वेश्चनच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगून देतो मी कसं करायचं, ठीक आहे। यस सर, यस 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 सर, यस, थँक्यू सर। तुम्ही बघू शकता पेमेंट मी केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही पेमेंट करतात तर पेमेंट नंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल असा एक मेसेज इथे येतो, ठीक आहे। तुम्ही बघू शकता 393 होते तर 493 रुपये झाले, जस्ट फंड लगेच ऍड झाले, ठीक आहे। तर फंड ऍड देण्यासाठी इतके काही वेळ लागत नाही। बहुतेक जर सर्व्हरला कधी काही इश्यू असला किंवा काही प्रॉब्लेम असला तर थोडासा उशीर इकडे तिकडे होतो, पण इमिजिएटली फंड ऍड होऊन जातो, ठीक आहे। सेम प्रोसेस असते, जर तुम्हाला फंड विड्रॉ करायचे तर काय करायचं, ठीक आहे। तर या ऍड फंड समोर तुम्हाला विड्रॉ ऑप्शन दिसत असेल, ठीक आहे। या विड्रॉ वरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचंय। विड्रॉ वरती तुम्ही जसंही क्लिक कराल ते एक तुमच्या समोर वेब पेज ओपन होतं, मग ते क्रोमचं असेल, तुम्ही जे ब्राउझर युज करत असाल त्या ब्राउझरचं तुमच्या समोर पेज एक ओपन होईल। तुम्हाला थोडा वेट करायचं आहे एक वेब पेज ओपन होण्यासाठी। कृपया माईक ऑफ करा ज्यांचे माईक चालू असतील।
पुष्पा पवार मॅडम, किशन देशमुख सर, पांडुरंग धुमाळ सर, साईटला थोडा सर्व्हरला प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे आपण हे थोडं नंतर बघू विड्रॉच्या प्राइजला. लास्टला आपण मला फक्त मी लक्षात द्या, विड्रॉचं आपण लास्टला करून घेऊ मॅनेज, ठीक आहे? त्याच्यात आपण मी तुम्हाला विड्रॉचं दाखवून देईल. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे की बाय कसा करायचा, कुठलाही शेअर असेल तो कसा खरेदी करायचा, ठीक आहे? मग तो इक्विटीचा असेल कुठलाही असेल तर कसा बाय करायचा. सिंपल तुम्ही बघू शकता, आता जसे मी माझ्या वॉचलिस्ट बनवून ठेवलं आहे तुम्ही वरती बघू शकतात, स्विंग 1, स्विंग 2, स्विंग 3, स्विंग 4. तर या याच्यामध्ये मी निफ्टी 500 चे सर्व स्टॉक ऍड करून ठेवलेत या माझ्या लिस्टमध्ये, जेणेकरून मी स्विंगसाठी जे स्टॉक शोधतो त्याच्यातून मला ते परफेक्टली मिळून जातात. ते सिम्पल मी वन बाय वन असे स्टॉक सगळे ऍड केलेले आहेत त्यामध्ये. ते कसे केले तर सिम्पल हे वॉचलिस्ट मी कसं क्रिएट केलं, तर तुम्हाला हे समोर एक दोन डॉट आणि लाईन समोरचं एक बटन दिसत असेल ग्रीन कलर मध्ये, तर यावरती तुम्हाला टच करायचं आहे. यावरती तुम्ही जसे क्लिक कराल इथे तुम्हाला हे बघा हे सर्व वॉचलिस्ट येतात. मी आता समजा कुठली एखादी वॉचलिस्ट क्रिएट करतोय आणि माझा फुल झालाय, तर मग तुम्हाला हे बघा इथे खाली एक ऑप्शन येतं ऍड वॉचलिस्ट म्हणून, या वॉचलिस्ट त्या ऍड वॉचलिस्टला तुम्ही ऍड करू शकतात. इथे तुम्हाला पाहिजे ती वॉचलिस्ट तशी तुम्ही बनवू शकतात, तिला पाहिजे ते नाव देऊ शकतात, राईट? तर आता समजा आजचा आपला डेमो आहे, तर डेमोचं नाव देतो मी आणि ती क्रिएट करून घेतो. वॉचलिस्टला नाव क्रिएट करून दिले मी. एका वॉचलिस्ट मध्ये तुम्ही मॅक्झिमम 50 स्टॉक ऍड करू शकता, मग ते कुठलेही असो, राईट? तर मी आता समजा इथे एक टाटा स्टील ऍड करून घेतोय, आयुष ऍड करतो, PNB ऍड करतो, ओके? हे 3 स्टॉक मी ऍड करून घेतले याच्यामध्ये. सिम्पल की असे तुम अशा प्रकारे जर तुम्हाला स्टॉक ऍड करायचे असले तर सिम्पल तुम्ही सर्च करायचे कुठलाही स्टॉक असेल आणि त्या स्टॉकचं नाव सर्च करून त्याच्या समोरचं जे प्लस आयकॉन असतं या प्लस आयकॉनवर तुम्ही जसे क्लिक कराल तर तो तुमच्या याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ऍड होऊन जातो, बघू शकता तुम्ही, ठीक आहे? तर आता कुठला एखादा आपण शेअर्स किंवा काही बाय करून बघू, तुम्हाला एक दाखवतो मी. आता सिम्पल तुम्हाला कुठलाही स्टॉक तुम्ही सर्च केला तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक कराल तर खाली तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, एक बाय आणि एक सेल, ठीक आहे? तर तुम्हाला जसे तुम्ही खरेदी करणार असाल तर बाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय. बाय वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 4 ऑप्शन येतात, फर्स्ट रो मध्ये 4 ऑप्शन येतात, ठीक आहे? तर वरती 4 ऑप्शन बघू शकता तुम्ही, डिलिव्हरी, इंट्राडे EMI, CVO आणि BU, राईट? तर तुम्हाला जर एक जास्त दिवसांसाठी होल्ड करायचं म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त दिवसांसाठी जर तो होल्ड करून ठेवायचा आहे तर सिम्पल तुम्ही डिलिव्हरी सिलेक्ट करू शकता. आणि तुम्हाला आजच्या आज खरेदी करायचं आहे आणि आजच्या आज विकायचं आहे म्हणजे 1:15 नंतर खरेदी करायचं आहे, 3:30 आज सेल करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही इंट्राडे EMI सिलेक्ट करू शकता. इंट्राडे EMI सिलेक्ट करावं लागेल, ठीक आहे? तर आता मी इंट्राडे EMI सिलेक्ट केलं. सिम्पल आता जर कुठलाही स्टॉक तुम्हाला कसं घ्यायचं हे सांगतो मी. लिमिट लिमिट कधी सिलेक्ट करणार आपण, जर समजा आता एखादा स्टॉक चालू आहे तुम्ही वरती बघू शकता गोल्ड बीज किती चालू आहे, 55.80 रुपये चालू आहे. समजा तुम्हाला असं वाटतंय की हा 55.80 रुपयाचा स्टॉक मला 50 रुपयाला घ्यायचा आहे म्हणजे मला त्या मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला जर बाय करायचं आहे तर सिम्पल तुम्ही लिमिट सिलेक्ट करणार. लिमिट आपण कधी सिलेक्ट करतो, जर तुम्हाला खालच्या प्राइसला, हॅलो, जर तुम्हाला खालच्या प्राइसला बाय करायचं असेल तर सिम्पल तुम्ही लिमिट सिलेक्ट करणार, ठीक आहे? त्याच्यानंतर आपण मार्केट कधी सिलेक्ट करतो, जो प्राइस चालू आहे, जे आता मार्केट प्राइस चालू आहे त्याच मार्केट प्राइसला तुम्हाला बाय करायचा आहे किंवा तो खरेदी करायचा शेअर, तर त्यासाठी आपण मार्केट सिलेक्ट करतो सिम्पल, ठीक आहे? तर इथे समजा आता 55.80 रुपये चालू आहे तर 55.80 रुपयालाच तो शेअर बाय होईल आप तुम्ही जर मार्केट सिलेक्ट करतायत, ठीक आहे? यानंतर असतं SL. SL चा यूज हा इक्विटी सेशन मध्ये होत नाही, SL चा यूज आपण ऑप्शन मध्ये करतो, त्यासाठी SL हा इथे यूज होत नाही, ठीक आहे? तिथे सिम्पल तुम्हाला SLM सिलेक्ट करायचे. SLM कधी सिलेक्ट करतो आपण, जर तो शेअर्स आता समजा जी मार्केट प्राइस चालू त्या मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला खरेदी करायचं, लक्षात आलं तुमच्या? समजा आता हा 55.80 रुपये चालू आहे, तुम्हाला जर 57, 58 किंवा 60 रुपयाला तो शेअर्स घ्यायचा आहे तर तुम्ही SLM सिलेक्ट करू शकतात. कधी याची गरज पडत नाही कारण की आपण कधीच वरच्या प्राइसला बाय करणार नाही, पण एक ते दिलेलं असतं की तुम्ही खालच्या प्राइसला, मार्केट प्राइसला आणि वरच्या प्राइसला जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तसे त्या पद्धतीने घेऊ शकतात, ठीक आहे? सिम्पल तुम्हाला हे कळालं असेल. डिलिव्हरी कधी सिलेक्ट करतो आपण, जर तुम्हाला
एक दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी शेअर्स खरेदी करायचे तर तुम्ही डिलिव्हरी सिलेक्ट करणार, आजच्या आज खरेदी करायचं आणि आजच्या आज विकायचं आहे, त्यासाठी तुम्ही इंट्राडे एमआय सिलेक्ट करणार। सीओ बीओ इथे चालत नाही, आपण ते वापरत नाही, तर फक्त हे दोनच ऑप्शन इथे आहे, ठीक आहे। त्यानंतर इथे खाली एक चार ऑप्शन आहे, लिमिट, मार्केट, एसएल आणि एसएलएम। लिमिट कधी सिलेक्ट करतो आपण, जर जी प्राइस चालू आहे आता मार्केट प्राइस, त्या मार्केट प्राइसच्या तुम्हाला खालच्या प्राइसला बाय करायचं आहे तर तुम्ही लिमिट सिलेक्ट करणार। आता किती चालू आहे, 55.80, जर तुम्हाला तो 50 रुपयाला खरेदी करायचा आहे तर तुम्ही लिमिट सिलेक्ट करणार। ज्या प्राइसला चालू आहे त्याच प्राइसला जर खरेदी करायचा आहे तर मार्केट सिलेक्ट करणार, ओके। आणि जी प्राइस चालू आहे तिच्या वरच्या प्राइसला जर तुम्हाला बाय करायचं, म्हणजे 55 पॉईंट आता चालू आहे 78, तुम्हाला जर 60 रुपये, 71 रुपये, 65 रुपये अशा प्राइसला जर बाय करायचं तर एसएलएम सिलेक्ट करणार, राईट। तर आज हे सगळं तुम्हाला कळलं असेल। मी मार्केट प्राइसला एक तुम्हाला आता सध्या बाय करून दाखवतो। इथे क्वांटिटी असतात, क्वांटिटी मध्ये जितक्या क्वांटिटी तुम्हाला घ्यायच्या आहे तितक्या क्वांटिटी तुम्ही ऍड करू शकता। सिंपल मी एक क्वांटिटी आता ऍड करतो, खाली ऍज इट इज, काही चेंज करायचं नाही। इथे जे सिलेक्ट असणार ते ऍज इट इज सिलेक्ट ठेवायचं, ठीक आहे। चेंजेस कुठे करायचे फक्त डिलिव्हरी इंट्राडे मार्केटला आणि लिमिट मार्केट एसएलएम मध्ये, एवढंच ठिकाणी चेंजेस, बाकी कुठेच नाही। क्वांटिटी फक्त तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या क्वांटिटी ऍड ऑन केल्या आणि सिम्पल बाय केलं। बघू शकता तुम्ही पोर्टफोलिओ मध्ये पोझिशनला, इथे हा बाय झालाय गोल्ड विज माझा, राईट। तर आता या बाय आपण जे ऑर्डर केली आता ही गोल्ड विज, त्याला मी टार्गेट स्टॉप लॉस या गोष्टी कशा लावायच्या ते आपण आता पहिले बघून घेऊ, ठीक आहे। मग याच्यानंतर सेम तुम्हाला मी एक शॉर्ट सेलची पण ऑर्डर करून दाखवेल आणि तिला पण टार्गेट स्टॉप लॉस कसं लावायचं हे देखील शिकवेल, ठीक आहे। तर आता ही बाय केली आपण, गोल्ड बीज बाय केलेला आहे एक क्वांटिटी, पोर्टफोलिओ मध्ये पोझिशन मध्ये तुम्हाला स्टॉक दिसेल। सिंपल याच्यावरती क्लिक करायचे, वरती दोन ऑप्शन असतात, ऍड आणि एक्झिट, ठीक आहे। तर ऍड कधी करतो आपण, याच्यामध्ये समजा तुम्हाला काही क्वांटिटी ऍड ऑन करायची आहे किंवा परत मग तुम्ही मार्केट सिलेक्ट केलं तर लिमिटला तुम्हाला घ्यायचं आहे, याच्यासाठी जर काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही ऍड सिलेक्ट करतात। एक्झिट आपल्याला स्टॉप लॉस एसएलएम जर लावायचा असला, स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावायचा असला तर आपण एक्झिट बटनावर क्लिक करणार, ठीक आहे। एक्झिट वरती क्लिक केलंय, इंट्राडे एम आय ऍज इंडेक्स सिलेक्ट असणार वरती। तुम्ही जर डिलिव्हरीसाठी घेतलेला असेल तर डिलिव्हरीचे सिलेक्ट येतो, इंट्राडे एम आय सिलेक्ट केला असेल तर इंट्राडे एम आय येतो, ठीक आहे। खाली काय चेंजेस करायचे, लिमिट, मार्केट, एसएलएम, आता याच्यात काय चेंजेस करायचे कधीही लक्षात ठेवा। तुम्ही शॉर्ट सेल करताय किंवा बाय करताय लक्षात ठेवा, शॉर्ट सेल करताय किंवा बाय करताय टार्गेट नेहमी आपण लिमिट मध्ये लावतो, ठीक आहे। डिलिव्हरी मध्ये स्टॉप लॉस लावता येतो का आपल्याला? काय म्हणता सर, डिलिव्हरी मध्ये स्टॉप लॉस लावता येतो का? डिलिव्हरी मध्ये तुम्ही आजच्या जर घेतलेला असेल डिलिव्हरी मध्ये, तर डिलिव्हरी मध्ये तुम्ही डेली तुमचा स्टॉप लॉस चेंज करू शकता। तुम्ही जर आज लावलाय तर आजच्या तो 3.5 च्या स्क्वेअर ऑफ होतो, ठीक आहे, म्हणजे तो ओके ओके ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट होईल। उद्या तुम्हाला पुन्हा लावा लागेल, हे डिलिव्हरीचं अच्छा असतं, अच्छा तुम्ही जर घेतलेलाच असेल तर, ठीक आहे। ओके बाकी ओके आपण ठीक आहे। मॅक्झिमम लावत नाही कधी डिलिव्हरीसाठी, पण तुम्ही घेतलेला असेल तुम्हाला असं वाटतंय की डिलिव्हरीसाठी हा खालीवर होऊ शकतो किंवा व्हॉलिटिलिटी जास्त आहे, तर तुम्ही स्टॉप लॉस लावून घेऊ शकता, ठीक आहे। ओके येस, थँक्यू। थँक्यू सो मच सर। त्यानंतर आपण बघत होतो की याच्यामध्ये खालच्या ऑप्शन काय काम करतात। तुम्ही मी सांगितलं होतं की तुम्हाला जर टार्गेट लावायचंच असेल तर टार्गेट तुम्ही नेहमी लिमिट मध्ये लावणार, ठीक आहे। जसं लिमिट इथे मी सिलेक्ट करतोय, लिमिट मध्ये इथे तुम्हाला प्राइस विचारतात। आता 55.80 रुपये चालू आहे, मी टाकणार समथिंग एक 60 रुपये, 60 रुपये माझा टार्गेट असणार आहे, 4 पॉईंटचं मी टार्गेट घेतो इथे आणि सेल करणार, ठीक आहे। सेल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात ऑर्डर्स, पोर्टफोलिओच्याच बाजूला ऑर्डर्स असतात। या ऑर्डर्स मध्ये तुम्हाला ओपन मध्ये दिसेल आपलं की आपण सेल केला, कधी सेल केला आहे त्याला आपण टार्गेट लावलंय, बघू शकता लिमिट, लिमिट म्हणजे टार्गेट लावलंय 60 रुपयाला, कोणाला, गोल्ड बीजला। पोर्टफोलिओ मध्ये जो स्टॉक घेतलेला आहे मी, हा बाय केलेला आहे, त्याला मी टार्गेट लावलंय माझं 60 रुपयाचं, ठीक आहे। तर सेम याला मला आता स्टॉप लॉस लावायचा आहे। स्टॉप लॉस कसा लावतो आपण, सिंपल मी पोर्टफोलिओला आलो, स्टॉकवर सिलेक्ट केलं, वरती ऍड अँड एक्झिट बटन होतं, त्या एक्झिट वर क्लिक केलं, इंट्राडे एम एस ऍज इट इज सिलेक्ट होतं, खाली मला विचारतंय लिमिट, मार्केट, एसएल आणि एसएलएम। स्टॉप लॉस नेहमी एसएलएम मध्ये लावतो आपण, लक्षात ठेवा, स्टॉप लॉस नेहमी आपण एसएलएम मध्ये लावणार, टार्गेट नेहमी लिमिट मध्ये लावणार, ठीक आहे। तर आता आपण टार्गेट लावलेलं आहे, जे आपण 60 रुपये लावलं होतं, आपल्याला आता स्टॉप लॉस लावायचा आहे। स्टॉप लॉस किती लावू, तर मी 50 रुपयाचा स्टॉप लॉस लावून देतो। इथे तुम्हाला खाली जी ट्रिगर प्राइस दिसते, ही ट्रिगर, ती इथे तुम्हाला ती प्राइस टाकायची। मी आता समजा 50 रुपये माझा स्टॉप लॉस लावून देतो, 5 पॉईंटचा माझा टार्गेट आहे, 5 पॉईंटचा आहे माझा एसएल, ठीक आहे। तर इथे मी सेल बटनावरती क्लिक करतोय, तुम्ही बघू शकतात ऑर्डर्स मध्ये इथे ओपन माझ्या दोन ऑर्डर पडलेले आहे, एक माझी एसएलएम ची ऑर्डर पडलेली, एक माझी लिमिट ची ऑर्डर पडली। 60 रुपयाचं मी त्या ऑर्डरला टार्गेट लावलंय आणि 50 रुपयाचं माझं ट्रिगर प्राइस लावली, म्हणजे स्टॉप लॉस माझा 50 रुपयाचा, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बाय, तुम्हाला बायचं समजलं असेल बाय कसं केलं मी, त्याच्यानंतर टार्गेट, स्टॉप लॉस या गोष्टी कशा लावल्या। सिंपल आपण आता एक तुम्हाला शॉर्ट सेल करून दाखवतो मी, हम्म।
मी टाटा स्टील सिलेक्ट केलेलं आहे. सिंपल तुम्हाला खाली दोन बटन येतात, बाय आणि सेल. सेल बटनवरती मी क्लिक केलंय. सेल बटनवरती मी जसे क्लिक करणार वरती तुम्हाला ऑप्शन दिसतात डिलिव्हरी इंट्राडे मॅच. शॉर्ट सेल फक्त इंट्राडे साठी होतो, लॉंग टर्म साठी किंवा डिलिव्हरी साठी स्विंग साठी कधीच होत नाही. ठीक आहे, तर आपण इंट्राडे एम एसच सिलेक्ट होणार आहे. खाली तुम्हाला ऑप्शन विचारतात लिमिट, मार्केट, एस एल आणि एस एल एम. ठीक आहे, तर शॉर्ट सेल करताना कधी लक्षात ठेवा, लिमिट आपण कधी सिलेक्ट करणार, जर तुम्हाला मार्केट प्राईसच्या वरच्या प्राईसला तो सेल करायचा असेल. ठीक आहे, वरच्या प्राईसला जर सेल करायचा असेल तर तुम्ही लिमिट यूज करणार. मार्केट प्राईसला जर सेल करायचं असेल तर मार्केट प्राईस सिलेक्ट करणार. मार्केट प्राईसच्या खालच्या प्राईसला सेल करायचं असेल तर एस एल एम सिलेक्ट करणार. ठीक आहे, सेम आहे, फक्त कन्सेप्ट थोडा उलट होऊन गेलाय. बाईंगला आपण कसं करतो, लिमिट आपल्या खालच्या प्राईसला असतं बरोबर, मार्केट प्राईसला मार्केट प्राईस असतं, आणि एस एल एम कधी असतो वरच्या प्राईसला बाय करायचं असेल तसं. शॉर्ट सेलिंग मध्ये त्याचं उलटं होऊन जातं, लिमिट कधी सिलेक्ट करणार, जर वरच्या प्राईसला बाय करायचं आहे, जी मार्केट प्राईस चालू आहे तिच्या वरच्या प्राईसला जर बाय करायचं आहे तर लिमिट सिलेक्ट करणार शॉर्ट सेलिंगला. मार्केट प्राईसला जर सेल करायचं आहे तर मार्केट सिलेक्ट करणार, मार्केट प्राईसच्या जर खालच्या प्राईसला सेल करायचं आहे तर एस एल एम सिलेक्ट करणार. ठीक आहे, ही कन्सेप्ट आहे. याची सिंपल एक आपण पीडीएफ बनवलेली, ती पीडीएफ मी याची जेव्हा रेकॉर्डिंग येईल त्या रेकॉर्डिंग सोबत टाकून देईल. त्याच्यात सिंपल तुम्हाला सांगितलेलं आहे, ते बघून एकदा तुम्हाला जर ते ओव्हरव्ह्यू केला तुम्ही तर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर आता ही एक शॉर्ट सेलिंगची ऑर्डर मी तुम्हाला मार्केट प्राईसला दाखवतो. ही इंट्राडे मॅच मार्केट सिलेक्ट केलं, क्वांटिटी एक सिलेक्ट केली मी आणि सेल केलं. ठीक आहे, पोर्टफोलिओ मध्ये तुम्ही बघू शकता टाटा स्टीलचा एक स्टॉक मी शॉर्ट सेल केलेला आहे, -1 क्वांटिटी तुम्हाला इथं दिसत असेल. ठीक आहे, तर याला आपण टार्गेट स्टॉप लॉस कसं लावायचं, सिंपल टाटा स्टीलच्या याच्यावरती मी क्लिक करणार. ऍड आणि एक्झिट बटन माझ्या समोर येत आहे, एक्झिट बटनावरती मी क्लिक करणार. इंट्राडे एम एस ऍज इट इज सिलेक्ट येईल. जर तुम्हाला स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावायचं आहे, लक्षात ठेवा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलं, टार्गेट आणि स्टॉप लॉस, टार्गेट नेहमी लिमिट मध्ये लागतं, स्टॉप लॉस नेहमी एस एल एम मध्ये लागतो. ठीक आहे, मग ती शॉर्ट सेलिंगची ऑर्डर असो किंवा मग बाईंगची ऑर्डर असो. ठीक आहे, लिमिट मध्ये आपण माईक ऑफ करा, कोणाचा माईक चालू आहे? सतीश क्षीरसागर सर, चेतन जागारे सर, सुजित गोळे सर, कृपया माइक ऑफ करा प्लीज. तर आपण टार्गेट नेहमी लिमिट मध्ये लावतो, तुम्ही शॉर्ट सेलिंगचे ऑर्डर असो किंवा बाईंगचे असो, टार्गेट नेहमी लिमिट मध्ये लागणार, स्टॉप लॉस नेहमी एस एल एम मध्ये लागणार. ठीक आहे, तर आता मला टार्गेट लावायचंय. आता किती चालू आहे तो 141.75 रुपये चालू आहे. तर तुम्हाला माहिती शॉर्ट सेल म्हणजे कसं असतं, जर तो स्टॉक जितका खाली पडेल तितका आपल्याला प्रॉफिट होईल, कारण की आपण शॉर्ट सेल करतोय. ठीक आहे, आता प्राइस किती चालू आहे, 141 रुपये चालू आहे, तर माझा टार्गेट मी लावून ठेवू शकतो 135 रुपये किंवा 132 रुपये, कारण की तो जितका खाली पडेल तितका मला प्रॉफिट होईल. ठीक आहे, म्हणजे जेवढा अजून तो कमी होईल. तर माझा इथं मी टार्गेट लावतोय, बघू शकता तुम्ही 141 चालू आहे, तर मी 135 रुपये टाकून देतो इथे. ठीक आहे, माझा 135 रुपये मी टार्गेट टाकतो आणि बाय करतो. ओके, तुम्ही ओपन मध्ये बघू शकतात, इथे माझी एक अजून एक ऑर्डर पडली टाटा स्टीलची, टार्गेट लावलंय मी 135 रुपयाचं. ठीक आहे, तर 141 तो आता चालू, 135 टार्गेट लावलं, म्हणजे 6 पॉईंटचं मी टार्गेट घेतलेलं इथे. ठीक आहे, सेम 6 पॉईंटचा आपण स्टॉप लॉस घेऊ. इथे टाटा स्टील मी सिलेक्ट केलं, ऍड आणि एक्झिट बटन येतात, एक्झिट वरती क्लिक केलं, इंट्राडे एम एस स्ट्रॅटेजिक सिलेक्ट होतं. आता आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. स्टॉप लॉस कुठे लावतो, आपण नेहमी एस एल एम मध्ये लावतो. ओके, एस एल एम मी सिलेक्ट केलं. आता तिची चालू प्राईस 141.75, तर मी माझा 145 किंवा जसं आपण 6 लावलं होता तिथे 147 रुपये ट्रिगर प्राईस मध्ये स्टॉप लॉस लावून देतो, 147. ठीक आहे, 6 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतला आणि 6 पॉईंटचं टार्गेट घेतलेलं आहे मी. 147 रुपये मी ट्रिगर मध्ये टाकलं आणि बाय केलं. ओके, तुम्ही ऑर्डर्स मध्ये ऑर्डर्स मध्ये बघू शकतात माझं इथे टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही लागले. ठीक आहे, या पद्धतीने मी सगळ्याचे बाईंगचे पण तुम्हाला दाखवलं, बाय कसं केलं मी. ठीक आहे, तर टाटा स्टील गोल्ड बीज बाय देखील कसं केला, यांना यांना टार्गेट आणि स्टॉप लॉस या गोष्टी कशा लावल्या हे देखील दाखवून. ठीक आहे, आता आपण सिंपल आता बघणार आहोत की एस आय पी कशी क्रिएट करायची. तुमचे जर काही याच्यामध्ये प्रश्न असतील किंवा काही गोष्टी असतील तर नोट डाऊन करून ठेवा, तर म्हणजे जेव्हा क्वेश्चन आन्सर सेशन आपलं सुरू होईल त्यामध्ये मी तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देईल. ठीक आहे, तर सिंपल आता आपण बघणार आहोत की एस आय पी कशी क्रिएट करायची. म्हणजे जसं तुम्ही आता बाहेर भरपूर ऐकत असाल म्युच्युअल फंड सही आहे, एस आय पी लोक भरपूर लोक तिथे करतात, पण जर तुम्ही स्वतःच्या डिमॅट अकाउंट मध्ये स्वतःची एस आय पी सुरू करत असाल, स्वतःचे शेअर्स गुंतवत असाल, तर भरपूर गोष्टींचा फायदा तुम्हालाच मिळणार आहे. जसं की त्याचे डिव्हिडंड डिक्लेअर होतात, स्प्लिट होतात, त्याचे राईट इश्यूज येतात. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींचे ऍडव्हान्टेजेस हे तुम्हालाच मिळतात. म्हणजे त्याचं प्राईस वाढणार तर वाढणार, ज्या गोष्टींचे स्प्लिट होतील, डिव्हिडंड होतील, बोनस होतील, त्या गोष्टींचा फायदा देखील तुम्हालाच होणार. तर मुलांच्या नावाने, फ्युचर भविष्यातल्या काही गोष्टी असतील त्या नावाने तुम्ही ते एस आय पी क्रिएट करू शकतात.
ठीक आहे. तर म्युच्युअल फंडपेक्षा कधीही तुमचं हे बेटरच असणार आहे, फक्त तुमची अनालिसिस चांगली असणार आहे की स्विंग साठी कुठले स्टॉक घेतले पाहिजे कुठले नाही घेतले पाहिजे. ठीक आहे. तर ऑर्डर्स मध्ये तुम्ही जे खाली तुम्हाला ऑप्शन असतात वॉच लिस्ट ऑर्डर्स पोर्टफोलिओ मूव्हर्स मोर, ओके, तर ऑर्डर्स वरती तुम्ही क्लिक करणार आणि वरती तुम्ही बघू शकता ओपन एक्झिक्युटेड जीटीडी बास्केट आणि एसआयपी. सगळ्यात शेवटी तुम्हाला एसआयपी दिसते. ओके, तर एसआयपी वरची जिथे तुम्हाला ऍड एसआयपी हे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करणार तुम्ही. एसआयपीला तुम्ही जे तुम्हाला नाव द्यायचं असेल ते नाव तुम्ही द्या, जसं की माझं नाव मी देतो इथे. एसआयपीला मी माझं नाव क्रिएट करतोय, जसं की तुम्ही मुलांच्या नावाने करत असाल किंवा काय फ्युचर प्लॅनिंग असेल तुमची घर गाडी या नावाने तुम्हाला ती एसआयपी सुरू करायची असेल त्या नावाने तुम्ही तिथे टाकू शकता. तर माझं नाव टाकली, हे नाव क्रिएट केल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला ऑप्शन विचारतात एसआयपी साठी की तुम्हाला ही एसआयपी जी आहे ही कशी म्हणजे हप्ता कसा पाहिजे, हे डेली पाहिजे की हप्त्यातनं पाहिजे की तीन हप्त्यातनं पाहिजे की तुम्हाला मंथली पाहिजे, असं या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता डेली वीकली फोर्टनाइटली आणि मंथली. तर बेसिकली जास्त जे करून असते मंथली सिलेक्ट करतात लोक, कारण की एवढे डेली शेअर्स घ्यायला परवडत नाही. तर मंथली इतकं जे असणार आहे स्टार्ट डेट आपण सिलेक्ट करणार जिथून त्या दिवसापासून तुम्हाला ही स्टार्ट करायची एसआयपी, ती एसआयपी ची डेट तुम्ही सिलेक्ट करणार. ठीक आहे. तर मी समजा आता इथे एक 15 तारीख सिलेक्ट करून घेतो, ओके करतो, उद्याची तारीख मी सिलेक्ट करून घेतली. आता जर तुम्ही वरती मंथली सिलेक्ट केलं तर इथे तुम्हाला पिरियड देखील इथे मंथलीच विचारले जातील की किती मंथ साठी तुम्हाला ठेवायचे. एक मंथ पासून तर तुम्हाला पाहिजे तिथे 50 मंथ पर्यंत असतात ते. ठीक आहे. मी आता सिंपल इथे 10 मंथ साठी सिलेक्ट करून घेतो, ओके, आणि त्याच्यामध्ये कुठले स्टॉक तुम्हाला आता ऍड करायचे म्हणजे कुठल्या स्टॉकला तुम्हाला एसआयपी सुरू करायची इथे तुम्ही बघू शकता ऍड स्क्रिप्ट म्हणून तुम्हाला एक बटन येत आहे. ठीक आहे. त्या ऍड स्क्रिप्ट बटनावरती मी क्लिक करणार आणि कुठला एक असं स्टॉक सर्च करून घेणार, जसं की आता मी सर्च करतोय आयओसी, आयओसी सिलेक्ट केला. आणि एक लक्षात ठेवा इथे तुम्हाला दोन ऑप्शन येतात क्वांटिटी आणि अमाऊंट, कधी लक्षात ठेवा इथे क्वांटिटी मध्येच तुम्ही सिलेक्ट करणार. अमाऊंट मध्ये मी का सांगत नाही तुम्हाला, जसं की तुम्ही म्हणता असाल मी 1000 रुपयाची एसएलपी टाकते महिन्याला 2000चे टाकते, तर इथे कधी पण आहे ना तुम्ही क्वांटिटी सिलेक्ट करत चला. जसं की आता इथे तुम्ही बघू शकता त्याची आयुषची प्राइस चालू वरती 168 रुपये, 168 रुपयाने 10 जरी शेअर्स तुम्ही इथे करतात क्वांटिटी 10 म्हणजे 1600 रुपये तुमचे होतात बेसिकली. ठीक आहे. क्वांटिटीचा फरक असा असतो की समजा तुम्ही आता एक 2000 रुपये तुम्ही ऍड करून ठेवलेत राईट, आणि एखाद्या शेअरची प्राइस चालू असेल समजा एक 22 रुपये किंवा 23 रुपये आणि तुम्ही 10000 तिथे क्वांटिटी ऍड करून ठेवतायत तर एक दोन शेअर्स तुमचे मायनस होऊन जातात का, कारण की 2-3 रुपयावरून तुमचं राहून जातात या अमाऊंटवरून. ठीक आहे. तर असं नको व्हायला, त्यामुळे आपण क्वांटिटी सिलेक्ट करणार, क्वांटिटी मध्ये सिलेक्ट करणार, कारण की ज्या प्राइसला चालू त्या प्राइसलाच तो बाय व्हायला पाहिजे. 10-20 रुपयावरून 10-20 रुपयापासून 1000 शेअर्स तुमचा खरेदी व्हायचा राहिला तर ते चुकीचं होऊन जातात. ठीक आहे. क्वांटिटी सिलेक्ट केली मी सिंगल क्वांटिटी आणि सेव्ह केलं. ओके, तुम्ही बघू शकता तिथे ऍड झालेला आहे माझा आयुसी माझ्या न्यू एसआयपी मध्ये आणि मी क्रिएट एसआयपी केली. बघू शकता इथे माझ्या नावाची एसआयपी क्रिएट झाली, क्लिक केलं तुम्ही तर सगळं दिसेल तुम्हाला, रजिस्ट्रेशन डेट कधीची होती, स्टार्ट डेट कधीची आहे, माझी ड्यू डेट कधीची आहे, आता लास्ट एक्झिक्यूट कधीची आहे, एक्झिक्युशन डेट माझी, आणि हे सगळं तुम्हाला दिसते. ठीक आहे. एसआयपी ची एक आयडी देखील क्रिएट होऊन होती, ती तुमच्या समोर तुम्हाला दिसून जाईल इथे. तर एसआयपी तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर आता बाकीचं मी तुम्हाला पुढे दाखवतो. त्यानंतर अजून एक असतं जीटीडी, इथे बघा तुम्ही जी सर एसआयपी परत एकदा समजून सांगाल का थोडस? सर एसआयपी मध्ये मॅच्युरिटी डेट झाली, थोडं परत एकदा रिपीट प्लीज. ओके, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. येस येस, मी पुन्हा एकदा थोडं हळू सांगा ना. येस येस, मी पुन्हा एकदा रिपीट करतो एकदम शांततेमध्ये, प्लीज ऐकून घ्या पुन्हा एकदा. आणि काय प्रश्न असतील तर लिहून ठेवा. ठीक आहे, नोट डाऊन करून ठेव. मी पुन्हा एकदा एसआयपी सांगतो. सिम्पल, होमपेज वरती आलात तुम्ही, होमपेज वरती आल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसतात वॉच लिस्ट ऑर्डर्स पोर्टफोलिओ मूव्हर्स मोर्स. ओके, सिम्पल तुम्ही ऑर्डर्स वरती आला. इथे ऑर्डर्स वरती आल्यानंतर हे जे वरती ऑप्शन असतात या ऑप्शन मध्ये सगळ्यात शेवटी ऑप्शन असतं एसआयपी. एसआयपी वरती मी सिलेक्ट केलं, खाली तुम्हाला एक ग्रीन कलरचं बटन दिसेल प्लस मध्ये ऍड एसआयपी म्हणून. ठीक आहे. तर ऍड एसआयपी वरती मी क्लिक केलं, एसआयपी वरती मी जसं क्लिक करतोय तर वरती मला एसआयपीचं नाव विचारतंय की काय तुम्हाला नाव द्यायचं एसआयपीला, जसं की तुम्ही मुलांच्या नावाने सुरुवात करत असाल, काही फ्युचर प्लॅनिंग असेल तुमची, काही गाडीची प्लॅनिंग असेल, घराची प्लॅनिंग असेल, म्हणजे जी काय प्लॅनिंग असेल गोल्डची असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही तिथे एसआयपी क्रिएट करू शकता. मी जसंही तुम्हाला मागे बोललो होतो की म्युच्युअल फंड सही आहे किंवा ते ऐकून किंवा जाहिराती बघून भरपूर लोक म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी सुरू करतात. ठीक आहे. तर या गोष्टीने काय होतं, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट किंवा या गोष्टीने जाऊ द्या,
पण एस आय पी जेव्हा तुम्ही तिथे 1,000 2,000 रुपये मंथली भरतात ना, तर अशा भरपूर लोकांचे पैसे ते एकत्र करून शेअर मार्केटमध्येच गुंतवतात. ते काय वेगळं काही करत नाही, ते शेअर मार्केटमध्ये गुंतवतात, तुम्ही चांगला पैसा कमवतात आणि काही एकदम म्हणजे बाईट्सच्या नावाने पैसे तुम्हाला देतात. आणि त्याचे सगळे फायदे जसं की स्प्लिट असेल, डिव्हिडंट असेल, बोनस असेल, राईट इश्यूज असतील, या सगळ्या गोष्टी ते ठेवतात आणि तुम्हाला काही बाईट्स देतात त्याच्यातली. तर त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या डिमॅट अकाउंट मध्ये स्वतः एस आय पी क्रिएट करा आणि या सर्वांचे फायदे तुम्हालाच मिळणार आहे, राईट. मग तो किती त्याचा प्रॉफिट झाला तर तो देखील तुम्हालाच मिळणार आहे, त्याचा स्प्लिट झाला तो देखील तुम्हालाच मिळेल, डिव्हिडंड आला तर तो तुम्हालाच मिळेल, बोनस डिक्लेअर झाला तर तुमचे ऑटोमॅटिकली स्टॉक जे आहे ते वाढणार आहे, डबल होतील. मिनिमम एका सेकचा जरी रेशो आला किंवा स्प्लिट आला तर जेवढे स्टॉक तुमच्याकडे त्याचे डबल नि स्टॉक होऊन जातात. ते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या एस आय पी मध्ये असं कधीच बघायला मिळणार नाही, हे इथे तुम्हाला स्वतः बघायला मिळतं आणि स्वतःच्या डिमॅट अकाउंट मध्ये होतं. तर तुम्ही स्वतःचे एस आय पी क्रिएट करा. जसं की एक मिनिट पाणी पितो. जसं की तुम्हाला इथे नाव क्रिएट करायचं होतं, बेसिकली तुम्हाला जसं बोललो मी, तुमची जी प्लॅनिंग असेल त्या प्लॅनिंग नुसार तुम्ही नाव देऊ शकता. एक्झाम्पल साठी मी माझं नाव देतो इथे, यश नाव मी टाकलेलं आहे. आता तुम्ही इथे फ्रिक्वेन्सी बघू शकता. इथे बघा, डेली, वीकली, फोर नाईटली आणि मंथली. डेली म्हणजे डेली जर तुम्ही सिलेक्ट केलं तर रोज तुम्ही जितके क्वांटिटी टाकणार तिथे ते तेवढ्या क्वांटिटीने डेली तुमच्या त्यात स्टॉक ऍड होत राहील, ठीक आहे. वीकली जर तुम्ही सिलेक्ट केलं तर हप्त्याला तुमच्या अकाउंटमध्ये ते जे शेअर्स असतील ते ऑटोमॅटिकली क्रेडिट होत राहतील, ठीक आहे. त्यानंतर फोर्टनाईटली आपण युज करत नाही. आणि मंथली, मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला जी डेट तुम्ही द्याल. जसं की आता इथे तुम्ही बघू शकता 14 मार्च आहे, तर 14 आजची 14 मार्च एक जो जितके शेअर्स माझ्या याच्यात जमा होतील पुढच्या 14 एप्रिललाच तेवढे माझ्या याच्यामध्ये जमा होतील ते एक महिन्याने, ठीक आहे. तर जास्त करून मंथलीच यूज केलं जातं कारण की ते बेटर पडतं, ठीक आहे. तर आपण मंथली सिलेक्ट केलं, खाली बघू शकता तुम्ही स्टार्ट डेट दिसते तुम्हाला. तर ही एस आय पी किंवा हे शेअर्स तुमच्या याच्यामध्ये जमा होण्याची कधीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर स्टार्ट डेट मी सिलेक्ट केली आणि सिम्पल मी एक्झाम्पल साठी उद्याची तारीख सिलेक्ट करून घेतली की उद्यापासून मला एस आय पी सुरू करायची. उद्यापासून 15 मार्च ते प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेलाच माझ्या अकाउंटमध्ये जे काही शेअर्स असतील ते जमा झाले पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर मला इथे समोर पिरियड विचारत आहे की किती पिरियड साठी तुम्हाला एस आय पी ठेवायची, 1 महिन्यापासून ते 50 महिन्यांपर्यंत, ठीक आहे. तर सिम्पल मी इथे 10 महिने सिलेक्ट करतोय, मला 10 महिन्यांसाठी ठेवायची आहे आणि मी बॅक येतो, ठीक आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला एक ग्रीन कलरचं बटन दिसेल इथे, ऍड स्क्रिप्ट म्हणून, ठीक आहे. ऍड स्क्रिप्ट म्हणजे ही एस आय पी जी आहे याच्यामध्ये कुठल्या स्टॉक मध्ये तुम्हाला एस आय पी चालू करायची. मग तुम्ही एक एक स्टॉक मध्ये करू शकता, 2 स्टॉक मध्ये करू शकता, 10 स्टॉक मध्ये करू शकता, त्याला कुठली लिमिट नाही, ठीक आहे. तर सिम्पल मी ऍड स्क्रिप्ट वरती क्लिक केलं. ऍड स्क्रिप्ट वरती क्लिक केल्यानंतर मी एक सिम्पल स्टॉक सर्च केला, आयओसी, म्हणजे आता एक्झाम्पल साठी दाखवतोय मी, आयओसी सिलेक्ट केला. आणि इथे तुम्हाला 2 ऑप्शन विचारतात, क्वांटिटी आणि अमाऊंट, ठीक आहे. तर क्वांटिटी मी सिलेक्ट केली आणि एक टाकलेली. आता मी तुम्हाला मागे बोललो होतो की क्वांटिटी क्वांटिटीज का सिलेक्ट करायची, अमाऊंट का नाही. तर क्वांटिटी म्हणजे समजा एखादा शेअर आता चालू आहे 21 रुपये किंवा 22 रुपयाला, एक अंदाज लागतो. आणि तुम्ही टाकलेले की मला 2-1 हजारचे शेअर्स प्रत्येक महिन्याला बाय करायचे, मग त्याचे जितके बसतील तितके. पण काय होतं, वरच्या 20-30 रुपयावरून जसं 21-22 शेअर आहे बरोबर, तो वरच्या 2-3 रुपयांनी जर तुम्ही डिवायडेशन केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर 20-30 रुपयावरून तुमचे काही शेअर्स खरेदी व्हायचे तिथे राहून जातील. तर का, कारण तुम्ही 2,000 अमाऊंट सिलेक्ट केली, त्याच्यावर जर काही इकडे 2 रुपये जरी वर गेले तर तो बाय होणार नाही. त्यासाठी तुम्ही क्वांटिटी सिलेक्ट करत चला, जेणेकरून ज्या मार्केट प्राइसला तो चालू आहे त्याच मार्केट प्राइसला तो बाय, ठीक आहे. तर सिम्पल मी एक क्वांटिटी इथे टाकली आणि सेव्ह केले. सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आयओसी माझा ऍड झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही काही स्टॉक ऍड करायचे असेल अजूनही, तर तुम्ही ऍड स्क्रिप्ट वर करू शकता, क्लिक करून अजून जे स्टॉक असतील ते ऍड करू शकता, ठीक आहे. समजा मी इथे एक दाखवतो तुम्हाला, टाटा स्टील, टाटा स्टीलची एक क्वांटिटी 1 पाय, हे बघा तुम्हाला इथे 2 स्टॉक दिसत असतील, आयओसी टाटा स्टील, एक एक क्वांटिटी. प्रत्येक 15 मार्च 2024 यांची एक एक क्वांटिटी माझ्या एस आय पी मध्ये डायरेक्टली ऍड झाली पाहिजे. परत पुढच्या 15 एप्रिलला परत याच्यातले एक एक स्टॉक माझ्या याच्यात ऍड होतील. परत 15 मार्च 15 एप्रिल जुलै जे काही पुढचे महिने असतील प्रत्येक 15 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये यांचे एक एक शेअर्स बाय होऊन जातील, ठीक आहे. तर तुम्ही क्रिएट एस आय पी करता येतात. पुन्हा बघा एस आय पी माझी क्रिएट झाली. हा जी सर. हा सर, ते ज्या डेट आपण डेट फिक्स केली त्या डेट जर हॉलिडे असेल तर, हॉलिडे असेल त्याच्या नेक्स्ट डेला, जो म्हणजे हो जो सुट्टी असेल तर त्याच्या नेक्स्ट डेला जेव्हा मार्केट ओपन होईल त्या दिवशी ते बाय होऊन जातील. अच्छा अच्छा, ठीक आहे, डेट ओके, थँक्यू. हा अभिषेक सर बोला.
आवाज आवाज खूप ब्रेक होतोय सर तुमचा, थोडं नेट मध्ये येतात का, रेंज मध्ये येतात थोडं? हॅलो, जर तू नेक्स्ट टाइमला जो 15 एप्रिलला जो क्वांटिटी सिलेक्ट करेल, तर जो अमाऊंट अमाऊंट पिकअप करेल, त्या अमाऊंट माझ्या जे डिमॅट मध्ये जे बॅलन्स असेल त्यातून तो उठवेल की तो डायरेक्ट माझ्या जो अकाउंट हे केलं अटॅच केलं तिथून उठवेल? नाही, तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला माहिती आहे की माझी 15 तारखेला एसआयपी माझी कट होणार आहे, किंवा माझा हप्ता या हा हप्ता माझा कट होणार आहे. तर आपण काय करतो, बँकेमध्ये पहिलेच पैसे ऍड करून ठेवतो, बरोबर? तसंच डिमॅटचं असतं सर. डिमॅटमध्ये जर तुम्हाला माहिती आहे की 15 तारखेला माझ्या अकाउंट मधून इतके इतके शेअर्स खरेदी होणार आहे, त्याच्यासाठी किती अमाऊंट लागते, तर मी सिलेक्ट केलं आहे की 2-1 हजारपर्यंत माझे शेअर्स बाय व्हायला पाहिजे. तर तुम्ही 15 तारखेच्या आतच तुमच्या अकाउंटला तेवढे 2-1 हजार रुपये ऍड करून ठेवायचे. तर ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही ते दिले, ओके जसे मार्क, हां, अच्छा जसे म्हणजे डिमॅट अकाउंट मधून घेणार? येस डिमॅट अकाउंट मध्ये सर, तर ओके डिमॅट अकाउंट मध्ये तुम्हाला फंड ऍड करून ठेवायचा आहे. जसे तुम्ही 15 तारीख दिली, तर 15 तारखेला जसे मार्केट ओपन होईल, तर मार्केट ओपन होताच तुमच्या अकाउंट मधून 2 हजार रुपये कट होऊन जातील, आणि जी जे क्वांटिटी तुम्ही सिलेक्ट केल्या असेल त्या क्वांटिटी तेवढे त्याच्या डायरेक्टली तुमच्या शेअर्स मध्ये, तुमच्या डिमॅट मध्ये तितके शेअर्स बाय होऊन जातील. ठीक आहे? हॅलो येस. हॅलो हां संजीव सर बोला. सर, मी हे का म्हटलं, जसं आता मी 2000 ची एसएपी चालू केली समजा, ओके, पण त्याच्यामध्ये किती शेअर येतील? दोन हा, हजार 2000 मध्ये हे बघा, 2000 तुम्ही सिलेक्ट करताय सर, पण मग तुम्ही कुठला स्टॉक सिलेक्ट करताय याच्यावर डिपेंड करत. आयओसी स्टॉक सिलेक्ट करून ठेवला समजा, कुठला आयओसीचा समजा, आयओसी, ओके, तर त्याच्या त्याचमध्ये आपल्याला एसएपी चालू करायची आहे, पण ओके त्यात मी समजा दर महिन्यात 2000 रुपये टाकतोय, तर त्यात ओके किती शेअर जमा होतील? म्हणजे आता कंधा क्वांटिटी पकडली एकच होईल फक्त ओके. एक आता हे बघा, टाकू तुम्हाला मी आयुषी दाखवतो. आता आयुषीची काय रेंज चालू सर, हे बघू शकता तुम्ही, 169.25 रुपये चालू. ठीक आहे? बरोबर बरोबर. आता तुम्ही जर 2000 भागिले 169 रुपये करताय, तर त्याचे ज्या भागीले जितके शेअर्स येतील तितके तुमच्या अकाउंट मध्ये जमा होऊन जातील. ठीक आहे? ऑटोमॅटिक होऊन का ते? हो, ऑटोमॅटिक होतात सर. म्हणजे आपल्याला काय टाकाय, कोणी टाकाय गरज नाही पडणार? काहीच नाही, तुम्हाला फक्त फंड टाकावा लागतो अकाउंटला, फक्त फंड ठेवावा लागतो. डिमॅट अकाउंटला फक्त, इथे जे डिमॅट अकाउंटला तुम्ही बघू शकता की हा फंड जो दिसतो, इथे तुम्हाला फक्त तुमचा फंड ऍड करून ठेवायचा. 2000 रुपये तुम्ही सांगितले ना, आणि जी डेट तुम्ही सांगितलेली त्या डेटच्या आत तुम्हाला फक्त हा फंड इथे ऍड करून ठेवायचा आहे. ते ऑटोमॅटिक त्या प्राइसला तितके स्टॉक ऑटोमॅटिकली बाय होऊन तुमच्या अकाउंटला पडतो. ठीक आहे? येस येस. बिफोर मॅच्युरिटी येस अभिषेक सर बोलत होता तुम्ही काहीतरी, बोला ना सर. हा, बिकॉज बिफोर मॅच्युरिटी आपण ह्याला विड्रॉल करू शकतो का? येस, एसआयपी तुम्ही कधी बनवू शकता, कधी तिला क्लोज करू शकता, त्यासाठी कुठली लिमिट नाहीये सर. समजा तुम्हाला आता तुम्हाला मी जस्ट दाखवलं की मी एसआयपी बनवली पण देखील होते, लगेच डेट देखील केली. हे बघा, तुम्ही जसं एसआयपी वरती याल ना तुमच्या, एक मिनिट, हे बघा, ऑर्डर्स मध्ये येऊन तुमच्या एसआयपी मध्ये मी जशी माझी ऑर्डर क्रिएट केली, हे बघा दिसू शकतो तुम्ही. ते हिला मला हिला काही चेंजेस पण करायचे. समजा मी 10 महिन्याची केली तर मला आता परत 15 महिन्याची करायची, म्हणजे 5 महिने वाढवायचे. मॉडिफाय मध्ये तुम्ही येणार आणि जे जे काही चेंजेस करायचे असेल तुम्हाला, म्हणजे स्टॉक मध्ये पण काही चेंजेस करायचे असेल, तुमच्या मंथ पिरियड मध्ये काही चेंजेस करायचे असेल, किंवा डेली करायचे मला, वीकली करायचे, किंवा नाव चेंज करायचं, काही असेल सगळं तुम्ही चेंज करू शकतात. आणि तुम्हाला वाटतंय की मला आता एसआयपी नाहीच ठेवायची, बंदच करायची, डायरेक्ट डिलीट ऑप्शनवर क्लिक करणार, एस करणार, गेली एसआयपी बंद झाली. ठीक आहे? ओके सर, पण तुझी मॅच्युरिटी डेट म्हणजे मॅच्युरिटी डेट दिसत नव्हती, म्हणजे आपण 10 महिने सिलेक्ट केले ना, तर 15 जानेवारी 2025 दिसायला पाहिजे होती ना, की 10 महिने 15 जानेवारी येते म्हणून. ओके, म्हणजे मॅच्युरिटी डेट विचारत, त्याच्यावर मॅच्युरिटी डेट येत नाही असं म्हणताय तुम्ही? हा हा, तुम्ही जे आता आपण जे सिलेक्ट केलं होतं ना, हा तुमचं म्हणणं आहे की, येस, तर तुमचं म्हणणं आहे की ज्यावेळेस ही संपेल त्यावेळेसची मला डेट हवी, राईट? हा राईट, करेक्ट. येस, तर ती येत नाही सर याच्यामध्ये, एक्झिक्युशन डेट येत नाही, कारण की तुम्ही कधी ती, आता तुम्ही ऑटोमॅटिकली सिलेक्ट केले 10 महिने, तर 10 महिन्यांसाठीच असेल ती. इथं तुम्ही बघू शकता पेंडिंग पिरियड, हे वरती बघू शकता तुम्ही, पेंडिंग पिरियड मध्ये तुम्हाला दिसतं की 10 महिने शिल्लक आहे, तर हे तुम्हाला दिसू शकतं. पण तुम्हाला जर 10 महिन्याचं 9 महिन्यांवर आणायचं आहे, 8 महिन्यांवर आणायचं आहे, किंवा 12 महिन्यांवर आणायचं आहे, तर हे तुम्ही मॉडिफाय मध्ये जाऊन चेंज करू शकतात. त्यामुळे ते डायरेक्टली एक्सपायरी डेट किंवा त्याची डेट देत नाहीत, ते फक्त तुम्हाला पिरियड देतात की तुमचे किती पेंडिंग आहे पिरियड. जसे की आता आपण 10 महिन्याचे लावले तर 10 महिने आपल्याला दिसतात, राईट? तुम्ही आता तुमचे एक वेळ जर बाय होऊन गेलं,
तर तुम्हाला 9 दिसतील, 8 दिसतील, 7 दिसतील, असे कमी कमी होत चालतात ते. ठीक आहे. आणि सपोज आणि सपोज त्याचं मॅच्युरिटी झाली आणि अबर्वेशन दिले जे पैसे पैसे परत डिमॅट अकाउंट मध्ये ट्रान्सफर होणार का आपले? हो सर, डिमॅट अकाउंट ऑटोमॅटिकली. येस. ओके. विथ एनी टॅक्स? काय म्हणतो सर? हॅलो. हॅलो हॅलो. हा अभिषेक सर बोला ना. हा म्हणजे मला बोलायचं होतं की जी मॅच्युरिटी झाल्यानंतर जी विथड्रॉल अमाऊंट होईल डिमॅट मध्ये ती कुठला टॅक्स डिडक्ट करून होईल की जेवढी अमाऊंट ते सांगतात तेवढी अमाऊंट सगळी ट्रान्सफर होणार? नाही नाही सर, तुम्ही जर ते तुम्ही विड्रॉ करतायत ना, समजा कुठली तुम्ही फंड विड्रॉच म्हणतात ना तुम्ही. नाही नाही फंड विड्रॉल नाही, ही मॅच्युरिटी झाली 10 महिने जानेवारी मध्ये मॅच्युरिटी झाली, मला माहित नाही की अच्छा एक्झॅक्ट डेट काय आहे. ओके, मला एक्झॅक्टली कळलं तुम्हाला काय म्हणायचं. येस. तर जसंही तुम्ही कुठलाही स्टॉक बाय करतायत आणि त्याची मॅच्युरिटी संपली तर ते कट होत नाही किंवा ऑटोमॅटिकली सेल होणार नाही सर ते 10 महिन्यानंतर, ते तुम्हाला स्वतःला सेल करावं लागतील ते. ठीक आहे. समजा 10 महिने झाले, 10 महिन्यांमध्ये तुम्ही एक एक क्वांटिटी सिलेक्ट केली होती प्रत्येक महिन्याला, 10 महिन्यानंतर प्रत्येक शेअर्स मध्ये 10-10 शेअर्स आले बरोबर, तर ते सेल होणार नाही डायरेक्टली ते मॅच्युरिटीच्या दिवशी, ते तुम्हाला स्वतःहून इंडिव्हिज्युअली सेल करावं लागतील. ठीक आहे. तर ऑटोमॅटिकली सेल होणार नाही. एसएपीचं काम इतकं असतं की तुम्हाला बाय करून देणं त्या प्राइसला तितक्या वेळेत आणि त्या गोष्टी. सेल करण्याचं काम तुमच्याकडे असतं की तुम्हाला कधी सेल करायचंय किंवा तुम्हाला कधी बंद करायचंय, काय मॉडिफाय करायचंय, हे तुमच्यावर असतं. ठीक आहे. ओके. ते सेल प्रोसेस दाखवाल का की? हॅलो. हा ते म्हणजे बटन आहे का ऑटोमॅटिकली सेलचं, जसं मॉडिफायचं बटन आहे वर? येस येस. जसं तुमचं मी एसआयपीचं बोललो की एसआयपीचं सिम्पल तुमचे जसे इथे पोर्टफोलिओ स्टॉक दिसतात मी बाय केले तसे स्टॉक ऍड होणार आहे तुमचे. ठीक आहे. गोल्ड बी जसं आहे सिम्पल तुम्हाला एक्झिट वरती जायचंय, जी प्राइस चालू असेल इंट्राडे एमआय मार्केट किंवा तो डिलिव्हरीसाठी बाय होईल तुमचा, जो शेअर्स एसआयपी जे होतील ते डिलिव्हरीसाठी बाय होतील डिलिव्हरी मार्केट. आणि इथे तुम्हाला सिम्पल जे खाली सेल बटन दिसते या सेल बटन वरती तुम्ही क्लिक केलं की तेवढे तेवढे तुमचे जितके स्टॉक आहे सेल होऊन जातील. ठीक आहे. येस येस येस. चल. हॅलो. हा मॅम बोला. सर मग ते सेल करायचं की नाही ते आपल्यावर डिपेंड आहे ना? हो, सेल करायचं आपल्यावर डिपेंड असतं. बाय एसआयपीचं काम असतं तुम्ही जी प्राइस टाकलेली आहे, जी क्वांटिटी टाकलेली आहे, जी तारीख टाकली त्या तारखेला तुमच्या याच्यामध्ये बाय करून देणं. सेल करण्याचं काम पूर्णतः तुमचं असतं. अच्छा. मग त्याचे बेनिफिट्स वगैरे जसं त्याचे सगळे डिटेल्स दिसतात तसे बेनिफिट्सचे पण डिटेल्स दिसतात का? काय काय मॅम? त्याचे जे बेनिफिट्स आहेत एसआयपीचे ते त्याच्यातून दिसतात का? हो, बेनिफिट्स वगैरे सगळं तुम्हाला मिळतात ना मॅम त्याचे. समजा तुम्ही स्टॉक बाय करतायत. हा त्यामध्ये दिसतात का जसं तुम्ही ते ड्यू डेट कुठला याला हे झालं तर काय काय बेनिफिट्स आहे ते त्या लिस्ट मध्ये दिसेल का? नाही, हे यश तुम्हाला एसआयपी मध्ये हे दिसतं मॅम सिम्पल. रजिस्ट्रेशन डेट असेल, स्टार्ट डेट असेल, ड्यू डेट असेल, तिचे लास्ट एक्झिक्युटेड ऑन काय, एक्झिक्युशन डेट असेल, एसआयपी डेट आणि किती पेंडिंग पिरियड त्याच्यामध्ये ते दिसतात तुम्हाला. ठीक आहे. येस. म्हणजे बेनिफिट्स नाही दिसणार त्याच्यामध्ये काय समजा त्याचा काय बेनिफिट्स? नाही नाही, ते आपल्यावर डिपेंड नसतं ना मॅम. जर ते कंपनीच्या बोर्ड मिटिंग झाल्या त्यांनी जर डिक्लेअर केलं त्या गोष्टी बेनिफिट्सच्या, म्हणजे जसं की स्प्लिट, डिव्हिडंड, बोनस, हे त्यांनी डिक्लेअर केलं तर आपल्याला मिळणार आहे. राईट. हो हो. पण ते दिसणार काय ते जर समजा हो मग. येस येस शुअर दिसतात मॅम. येस सर, वेलकम मॅम. हॅलो. सॉरी. हा सर. सर मी काय म्हणतोय मला एसआयपी स्टॉक पाठवू शकेल का की कुठल्या कुठल्या स्टॉक मध्ये आपण एसआयपी करू शकता सर? येस येस, आपल्या टीम कडनं तुम्हाला मिळत असतात ना सर. तुम्ही शुक्रवारी जर आपल्या मार्केट अनालिसिस सेशनला बसत असाल संध्याकाळी 7 वाजता तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला काही विकली जे स्टॉक असतात जे विकली टाइम फ्रेम लेवलवरती आपण बाईंगला किंवा सेलिंगला, म्हणजे शॉर्ट सेलिंग असेल किंवा लॉंग टर्म साठी असतील, तर हे स्टॉक आपण देतो असतो. तर हे स्टॉक तुम्ही एसआयपी साठी बाय करू शकता ते सेम स्टॉक. ठीक आहे. त्यासाठी कुठले चेंज? सेम तुम्ही एसआयपी साठी ते ऍड ऑन करून ठेवू शकतात. मग तुमचे त्या थोडे 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 करून प्रत्येक महिन्याला बाय होत असतात. ठीक आहे. अजून अजून एक प्रश्न, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही जसं म्हणजे हा झाला होता प्रश्न ऍक्च्युली, पण ते तुम्ही दाखवणार पण आहे ते म्हणजे मी जेव्हा चालू केलं ना ते 100 रुपये ट्रान्सफर करून ठेवले होते, रात्री बॅलन्स बघायला गेलो तर तो 89.38 म्हणजे 10.60 होते आणि काहीतरी डिडक्ट केले माझे पैसे. अच्छा, तुम्ही 100 रुपये बाय केले, 100 रुपये टाकले होते का?
हो 100 रुपये जस्ट नवीन नवीन ओपन झालं ना, म्हणून मी एक ट्रान्सफर शिकत होतो तर अच्छा 100 रुपये ट्रान्सफर करून ठेवले होते. तर यूपीआय आयडी द्वारे जर तुम्ही यूपीआय पेमेंट, थ्रू, यूपीआय थ्रू, यस, तर यूपीआय थ्रू. यूपीआय थ्रू मी जर पेमेंट करतायत सर, तर यूपीआय थ्रू तुम्हाला 11 रुपये चार्जेस लागतात. मी तुम्हाला कन्फर्म केलं होतं जेव्हा ऍड केलं तेव्हाच, राईट, की तुम्ही जेव्हा यूपीआय आयडी थ्रू जर पेमेंट बरोबर. करणार तर 11 रुपये तुमचे चार्जेस लागतात प्रत्येक वेळेस. तुम्हाला मी लास्टला तेही बोललो होतो, मी लास्टला तुम्हाला अजून एक पर्याय सांगतो की कसे तुमचे 11 रुपये वाचतील आणि तुम्ही किती हाँ फंड ऍड करू शकता. ठीक आहे, तर ते मीन्स लास्टला तुम्हाला ओके चालेल दाखवतो. अजून आपले 2-3 पॉईंट क्लिअर करायचे चालेल. बाकी याच्यामध्ये. ठीक आहे, येस, ओके ओके रश्मी मॅडम बोला, तुम्ही ऍड्रेस केला होता, काही प्रश्न आहेत तुमचे? यस सर. SIP चा माझा प्रश्न असा होता की सपोज आता मी 4 2 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी SIP केली. ओके आता जसं की मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये आता करेक्शन झालेले, ओके आणि माझा कुठला जर तो स्टॉक असेल, आता सपोज त्यांनी मला मागच्या 2 4 वर्षापासून जेव्हापासून SIP आहे त्यांनी मला 10% चा 12% चा काहीतरी रिटर्न दिला, ओके आणि आता ह्या जो क्रॅश म्हणजे एक थोडक्यात क्रॅशच म्हणता येईल, तर तो त्याच्यात माझं ते 10% जे मी प्रॉफिट घेतलं होतं त्यापैकी 8% मी गमावलं. ओके मग त्या केस मध्ये मी ते स्टॉक्स मला वाटेल तोपर्यंत मी होल्ड करू शकते ना? हे बघा मॅम, SIP मार्केटचे, मॅच्युअर झाल्यानंतरची गोष्ट विचारते मी. येस येस, तर आता एक त्याच्यावर सिम्पल तुम्हाला मी एक सांगतो की आपण जे स्टॉक घेत असतो, मग ते डिलिव्हरीसाठी असतील, लॉंग टर्म शॉर्ट टर्म साठी तुम्ही घेत असाल, तर हे स्टॉक थोडे खाली देखील जाणार आहे, वरती देखील जाणार आहे, पण आपल्याला याच्या प्रॉफिटवर बघून नाही चालायचं मॅम, कधी लक्षात ठेवा. याचा प्रॉफिट किती होणार तुम्हाला, 10,000, 12,000 व 15,000 व मॅक्सिमम प्रॉफिट होऊ शकतो. ठीक आहे, पण आपल्याला याच्यात सगळ्यात जास्त मोटिव्ह काय आपलं, की हे स्टॉक आपण स्प्लिट साठी, डिव्हिडंड साठी, बोनस साठी, राईट इश्यू साठी, याच्यासाठी ठेवतो, राईट. जसं तुम्ही सेमिनार बघतात, कोर्स करतात, तर सर तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतात की ज्या माणसाने 1980 सालामध्ये 100 स्टॉक खरेदी केले होते, त्या माणसाने त्याच्यामध्ये काहीच केलं नाही. आज त्याचे स्टॉक 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, काहीच न करता कस का झाले. तर याच्यामध्ये स्प्लिट होतात, डिव्हिडंड होतात, बोनसेस येतात, तर या गोष्टींमुळे ते ऑटोमॅटिकली डबल ट्रिबल चोबल होत असतात. तर हे थोडेफार खाली जरी गेले, थोडेफार वरती जरी गेलेत ना, तर आपल्याला त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, नाही सर तसं नाही. सपोज माझा शॉर्ट टर्म गोल असेल आणि मी त्याच्यासाठी जर 5 वर्ष SIP केली ओके आणि आता अशा क्राइसिस मुळे ते खाली आलं, तर ओके, ते जे स्टॉक्स आहे ते माझ्या पोर्टफोलिओ मध्येच राहणार ना, मी त्याला कधीपर्यंत होल्ड करू शकते? कधी होल्ड करू शकतात, त्याला कुठली लिमिट नाही. एसआयपीचं काम मी ओके तुम्हाला तेच बोललो, एसआयपीचं काम फक्त ते शेअर्स आणून तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये टाकणे त्या प्राइसला आणि त्या डेटला, बाकी एसआयपीचं काम वेगळं नसतं. हे सेल करणं किंवा याला काही मॉडिफाय करणं किंवा याच्यामध्ये काही चेंजेस करणं ही तुमच्यावर असतं. ठीक आहे, ओके ओके सर चालेल. येस, ओके, थँक्यू थँक्यू. सो मच हॅलो सर, मॅम. येस मॅम बोला. सर तुम्ही SIP आपण क्वांटिटी मध्ये जर घेतला तर तुम्ही म्हटलं की बेनिफिशियल असतं. मग येस क्वांटिटी मध्ये आपण एखाद्या स्टॉकला जर प्राइस 50 रुपये, ओके ओके, मग आपण क्वांटिटी ठेवली 2 100 ओके रुपये तर फक्त ते मंथली आता वाढू पण शकतात बरोबर. येस येस ते जर 70 रुपयाला गेला तर नेक्स्ट मंथ मध्ये ते माझे 140 रुपये कट करतील का येस मॅम, अमाऊंटचे अकाउंट येस मधून? येस येस, बरोबर ना मॅम. आता मी तुम्हाला तेच त्या बोललो क्वांटिटी की वाईज कट करतील. येस, तुम्ही अमाऊंट कधी सिलेक्ट करायची नाही. आता जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 50 रुपये, एक एक्झाम्पल सांगितलं मला. ठीक आहे, आता तुम्ही 100 रुपये सिलेक्ट करून ठेवलेले एसआयपी ला, तर 100 रुपये सिलेक्ट केल्यानंतर आता जर तो 50 ला चालू असेल तर ऑटोमॅटिकली 2 क्वांटिटी बाय होतील. ठीक आहे, पण तो स्टॉक जर 52 रुपयाला असला, ओके, तर 4 रुपयावरून तुमचं फक्त एकच स्टॉक बाय होते ते, कारण की 52 दुणे किती होतात, 104 रुपये होतात, बरोबर. आता 104 बरोबर. झाले तुमच्या, तुम्ही किती सिलेक्ट करून ठेवलेले आहे, 100 रुपये, तर वरचे 4 रुपयामुळे आहे ना तुमचा तो एक स्टॉक बायच होणार नाही मॅम, जर तरी तो 52 रुपयाला असला तरी. तर एक स्टॉक नको राहून जायला, त्यामुळे आपण काय करतो की कधी तुम्ही अमाऊंट न टाकता क्वांटिटी सिलेक्ट करा, म्हणजे जी प्राइस चालू असेल त्या प्राइसला तो बाय होऊन जातो. ठीक आहे, मग तुम्हाला माहिती की मला महिन्याला मी 2,000 रुपये मिनिमम करू शकते, 2,000 रुपये तुम्ही करून ठेवा. ठीक आहे, नाही जमत तुम्ही क्वांटिटी करून ठेवा, क्वांटिटी मध्ये तुम्हाला माहिती की आयुषचा हा शेअर कितीला चालू होते, तेवढे तेवढ्याला तो 2,000, चार जेवढे असतील तेवढ्याला बाय होऊन जातो. ठीक आहे, ओके थँक्यू येस सर. येस. तर एक लास्ट पॉइंट आपला बाकी होता आयपीओचा आणि रिपोर्ट्सचा, तर हे 2 पॉइंट आपण फक्त क्लिअर करून घेऊ. ते झाले की मग कोणाचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तितके क्लिअर करून मग सेशन एंड करू. ठीक आहे, तर आता आयपीओचं मी तुम्हाला दाखवणार होतो सिम्पल. तुम्ही आयपीओ जर करायचं असेल तुम्हाला, तर इथे खाली तुम्हाला एक मोर ऑप्शन असतं, त्या मोर ऑप्शन वरती तुम्हाला जायचंय. 3 नंबरला तुम्हाला अकाउंट सेक्शन मिळतं, अकाउंट सेक्शन वरती जायचंय. खाली तुम्ही जर गेले तर 5 नंबरला तुम्हाला एक आयपीओ सेक्शन मिळतं, आयपीओचा पॉपअप, त्या आयपीओच्या पॉपअप वरती तुम्हाला जायचंय. ठीक आहे,
एक नवीन वेबपेज तुमच्या समोर ओपन होतं. हे वेबपेज भरपूर लोकांचं काय होतं माहिती का, ते ना साईटला डेस्कटॉप जे असते हे बघा, इथून बघू शकता. साईटचं मी 3 डॉट वरती गेलो, हे बघा 3 डॉट वरती गेलो आणि इथे डेस्कटॉप साईट म्हणून याच्या समोर मी टिक मार्क केले. ते हे जे मी जेव्हा तुम्ही टिक मार्क कराल ना, तेव्हाच तुम्हाला हा जी ही मोठ्या स्क्रीनमध्ये दिसतील, किंवा तुम्ही झूम आउट झूम इन करू शकता. भरपूर लोकांचं काय होतात, ते ना डेस्कटॉप साईटच ऑन करत नाही आणि त्यांची स्क्रीन अशी दिसते. मग त्यांना असं असं ते काहीच जमत नाही काही, किंवा काहीच कळत नाही की काय करावं लागतं. म्हणून इथे सिम्पल इथे वरती तुम्हाला जे 3 डॉट दिसत आहे, 3 डॉट वरती तुम्हाला जायचंय आणि इथे खाली जी डेस्कटॉप साईट दिसते याच्या समोर जाऊन टिक करायचं. ठीक आहे, तुम्ही पूर्ण फुल स्क्रीन मध्ये ते बघू शकतात. ओके, तर हे झाल्यानंतर जो काही आयपीओ चालू असेल, ज्या आयपीओ ला तुम्हाला अप्लाय करायचंय, सिम्पल त्या आयपीओचं नाव तुम्हाला इथे बघायचंय. ठीक आहे, त्या नावासमोर जे काही अप्लाय नावाचं बटन असेल, त्या अप्लाय नावाच्या बटनवरती क्लिक करायचंय. अप्लाय नावाच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप तुमच्या समोर ओपन होईल. हे बघा, जिथे कॅटेगरी, कॅटेगरीमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल कधी सिलेक्ट ठेवायचं लक्षात ठेवा. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, आपण स्वतःहून कॉल घेतोय, आणि ईएमपी म्हणजे काय असतं, ते एम्प्लॉयमेंट असतात, जे काही कंपनीचे वर्कर किंवा एम्प्लॉयमेंट असतील ते तिथे सिलेक्ट करू शकतात, पण आयएनडी आपण आयएनडी सिलेक्ट ठेवायची. त्यानंतर पेमेंट, पेमेंट करण्यासाठी जी काही तुमची युपीआय ऍपची जी युपीआय आयडी असेल, ती युपीआय आयडी तुम्हाला टाकायची. एकच लक्षात ठेवा, आयपीओ फक्त एक असं सेक्शन आहे तुमच्या डिमॅट अकाउंटला, आयपीओच एक असं सेक्शन आहे जिथे तुम्ही कुठल्याही बँक अकाउंट वरून पैसे ट्रान्सफर करू शकता त्याला. ठीक आहे, असं त्याला कुठली रिक्वायरमेंट नसते आयपीओला की तुमचं जे बँक अकाउंट लिंक आहे डिमॅटला त्याच बँक अकाउंट वरून पेमेंट झालं पाहिजे म्हणून अशी कुठली रिक्वायरमेंट नसते. तुम्ही कोणाचंही बँक अकाउंट असेल त्या बँक अकाउंट वरून पेमेंट करू शकतात तुमच्याच डिमॅट अकाउंटला. ठीक आहे, तर आता मी युपीआय आयडी टाकतोय, जी माझी युपीआय आयडी असेल ती समजा मी आता टाकली. मी माझी युपीआय आयडी टाकली. ठीक आहे, डीपीआय आयडी माझी ऍज इट इज सिलेक्ट येईल आणि जे फर्स्ट कट ऑफ प्राइस असते तुम्ही बघू शकता, 3 कट ऑफ प्राइस इथे. ठीक आहे, तर 3 पैकी जी फर्स्ट वाली ना तिच्यावरती तुम्हाला टिक करायचे आणि तुम्हाला इथे खाली प्राइस देखील लिहून येईल किती पैसे लागताय म्हणून, 14,750 रुपये. आणि सिम्पल जी युपीआय आयडी तुम्ही दिली आहे सबमिट केलं. ओके, सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे येणे दिसते, पेंडिंग दिसते. जे तुम्ही दिलेले त्याच्यावरती तुम्हाला एक रिक्वेस्ट जनरेट होती युपीआय आयडीची, त्याच्यावरती जाऊन सिम्पल तुम्हाला पेमेंट करायचं असतं. पेमेंट झालं की इथे जे तुम्हाला पेंडिंग दिसत आहे किंवा पेमेंट स्टेटस एने दिसत आहे ना, जेव्हा तुम्ही सगळं पेमेंट वगैरे करता ते इथे येऊन लिहून येतं ऍक्सेप्टेड बाय इन्व्हेस्टर. जेव्हा इथे ऍक्सेप्टेड बाय इन्व्हेस्टर लिहून येईल तर समजून जायचं तुमच्या का तुमचा जो ऍप्लिकेशन आहे हा जी कंपनी जी आयपीओ कंपनी तिने ऍक्सेप्ट केलेला आहे. ठीक आहे, येस, तर अशा प्रकारे तुम्ही आयपीओला अप्लाय करू शकतात. त्यानंतर आता एक लास्ट पॉईंट आपला राहिलेला आहे रिपोर्ट्स. रिपोर्ट्स कसे काढायचे हे तुम्हाला दाखवून देतो मी. मोर वरती तुम्ही आलात, त्याच्यानंतर अकाउंट वरती आलात, अकाउंट वरती आल्यानंतर फर्स्टच ऑप्शन तुम्हाला दिसतो रिपोर्ट्स. ओके, रिपोर्ट्स वरती तुम्ही क्लिक करणार. रिपोर्ट्स वरती क्लिक केल्यानंतर नवीन वेबपेज तुमच्या समोर ओपन होईल. नाही झालं सेम सांगतो तुम्हाला, भरपूर लोकांचं असं ओपन होऊन जातं. ठीक आहे, तुम्हाला जर असं वापरायचं असेल तुम्ही असे देखील वापरू शकतात. मोठ्या स्क्रीनमध्ये पाहिजे तर 3 डॉट वरती क्लिक करून डेस्कटॉप साईट आहे, डेस्कटॉप साईटवर क्लिक करणार, मोठ्या याच्यात ओपन होऊन जाईल. ठीक आहे, वरती तुम्हाला ऑप्शन दिसत आहे बघा, होम पोर्टफोलिओ डीपी रिपोर्ट्स फंड्स प्रोफाईल रेफरन्स सर्क्युलर्स एक्सटर्नल एंट्री. कुठलाही रिपोर्ट्स काढायचा सिम्पल ते रिपोर्ट्स वरती क्लिक करणार. तुम्हाला लेजर काढायचं आहे, लेजर वरती क्लिक करणार. कुठल्या डेट पासून कुठल्या डेट पर्यंत पाहिजे ती डेट इथे तुम्ही टाकणार आणि सिम्पल खाली सबमिट बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला इथे बघू शकता 2 ऑप्शन येतात, पीडीएफ आणि एक्सेल. तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचा लेजर काढू शकतात. लेजर बेसिकली काय, तुम्ही आतापर्यंत कुठल्या स्टॉक घेतलेले, म्हणजे इंटरचे असतील डिलिव्हरचे असतील, कुठले स्टॉक तुम्ही कधी घेतले, काय प्राइसला घेतले, कधी सेल केले, काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, काय त्याच्या सगळ्या गोष्टी याच्या लेजरमध्ये सगळं काही येतं आपल्या कुंडलीसारखं. ठीक आहे, तर याला लेजर रिपोर्ट म्हणतात. त्यानंतर पुढे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट देखील दिसते. ही कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये तुम्हाला जर काढायचे असेल कुठल्या डेट पासून तर कुठल्या डेट पर्यंत ती देखील तुम्ही काढू शकता. सबमिट केलं ते ऑटोमॅटिकली तुमच्या खाली येईल, इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, हा पीएनएल रिपोर्ट तुमचा, पीएनएल रिपोर्ट म्हणजे तुमचा जो प्रॉफिट अँड लॉस असेल आताच्या ज्या कंडिशनला, मग तो इक्विटीचं तुम्ही इक्विटी जर सिलेक्ट केलं तर जे शेअर्स वगैरे घेतले असेल ते दिसतील. एफएनओ ऑप्शन मध्ये तुम्ही जे ट्रेड्स करत असाल ते ऑप्शन जे तुम्ही सिलेक्ट केलं तर एफएनओचं तुम्हाला पूर्ण दिसतं. ठीक आहे, आणि सीडीएस मध्ये हे तुम्ही जी डेट चालू फ्रॉम डेट टू डेट टाकून तुम्ही सबमिट केलं तर पूर्ण तुमच्याला ते मिळून जातं. ठीक आहे, तुम्हाला पीएनएल वरती टॅक्स वगैरे किती लागतात, कुठे कुठे किती डिडक्शन होतं हे जर काढायचं असेल तर टॅक्स पीएनएल रिपोर्ट वरती जाऊन तुम्ही काढू शकतात. तुमचं फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं, पूर्ण रिपोर्ट तुम्हाला मिळून जातो. त्याच्यानंतर तुम्ही पोर्टफोलिओचे पोर्टफोलिओ जो दिसतो आपला रिपोर्ट जो दिसत आहे रिपोर्टच्या बाजूला तुम्हाला डीपी दिसत असेल. ओके, या डीपी वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे डीपी होल्डिंग म्हणजे होल्डिंग मध्ये तुमचे कुठलेही जे स्टॉक असतील, मग आता कधी तुम्ही ते घेतले, कधी सेल घेतल्यानंतर काय प्राईस होती, आज काय प्राईस चालू आहे,
काय त्याच्यामध्ये सगळं काय लागलं हे सगळं तुम्हाला डीपी होल्डिंग मध्ये दिसून जातं. तुमचा डीपी क्लायंट आयडी इथे मेन्शन होऊन येतो. आज एज पर ऑन डेट म्हणजे आजपर्यंत माझे किती काय शेअर्स सबमिट केलं. सिम्पल दोन ऑप्शन आहे समोर, पीडीएफ एक्सेल ज्या फाईल मध्ये पाहिजे त्या फाईल मध्ये डाउनलोड होऊन जातो. ठीक आहे, या अशा प्रकारे तुम्ही सगळ्या रिपोर्ट्स वगैरे इथे काढू शकता. हॅलो सर, हे कशामध्ये कशामध्ये म्हणाला तुम्ही अवेलेबल आहे हे? सिम्पल मॅम, हे बघा तुम्ही वरती आलात, ही जी मेन स्क्रीन आहे तुमची, हा मोर सगळ्यात शेवटी मोर ऑप्शन आहे, राईट. मोर ऑप्शन हा नंतर 3 नंबरला तुमचं अकाउंट सेक्शन आहे. अकाउंट हा सेक्शन वरती तुम्ही गेलात, सगळ्यात एकच नंबरला तुम्हाला रिपोर्ट दिसत मॅम. ठीक आहे, या ओके सर, रिपोर्ट्स वरती तुम्ही क्लिक केलात की एक वेब पेज तुमच्या समोर ओपन होऊन जाईल. क्रोम ब्राउझरला तुम्हाला मिळेल ते. वरती तुम्ही थोडस झूम केलं की तुम्हाला वरती ऑप्शन दिसतात डीपी आणि रिपोर्ट्स. ओके, या रिपोर्ट्स वरती तुम्ही जर क्लिक केलं ते सगळे रिपोर्ट्स तुम्हाला मिळतात. तिथे लेजरचा पाहिजे लेजर मिळेल, ट्रेड रजिस्ट्री मिळेल, कॉन्ट्रॅक्ट नोट मिळेल, पीएनएल रिपोर्ट, टॅक्स पीएनएल रिपोर्ट आणि डीपी होल्डिंगचं जर पाहिजे असेल तर शेजारी रिपोर्टच्या बाजूला डीपी असतं. डीपी वरती तुम्ही क्लिक केलं की 1 नंबरला डीपी होल्डिंग सिलेक्ट येतं. इथे फक्त कुठल्या डेट पर्यंत तुम्हाला पाहिजे ती डेट सिलेक्ट करायची आणि सबमिट करायचं. दोन ऑप्शन येतात पुढे, पीडीएफ आणि एक्सेल, ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे, ओके सर. माझा अजून एक क्वेश्चन होता यस मॅम की बोला. आपण आता फंड ट्रान्सफर केल्यानंतर, मी आता 2-3 ट्रेड घेतलेत, तर फंड ट्रान्सफर करून वगैरे सगळे ट्रान्झॅक्शन मला हवे असतील तर ते कशामध्ये दिसतील? डीपी म्हणजे मध्येच दिसतील की फंड मध्ये? म्हणजे तुम आता मी 1000 रुपीज ऍड केले होते, ओके मला ओके माझ्या अकाउंटला 589 रुपीज दाखवतात आहे, मग ते कुठले कुठले चार्जेस तिथे लागले किंवा कुठले कुठले ट्रान्झॅक्शन लागले ते, तो एक क्वेश्चन होता. आणि इंट्राडेचा होता सर, इंट्राडेज आपण करतो तर आपल्याला एंड ऑफ द म्हणजे जेव्हा मार्केट बंद होतं तेव्हा ते आपली ते कॉन्ट्रॅक्ट आपलं क्लोज होतं, मग राईट. ते जे पैसे आहे ते आपल्याकडे कधी म्हणजे क्रेडिट होतात आपल्या अकाउंटला असं? अच्छा, तर हे बेसिकली मॅम तुम्हाला लेजर मध्ये दिसेल. लेजर मध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी मिळतात. म्हणजे तुम्हाला काय बोललो मी स्टार्टिंगलाच बोललो की लेजर ही अशी एक गोष्ट आहे जी माणसाची जन्मकुंडली असते, त्याप्रकारे तुमच्या डिमॅटची पूर्ण हां जन्मकुंडली असते. याच्यामध्ये तुम्हाला शेअर्स पासून ते फंड पर्यंत कुठल्या गोष्टी तुम्ही किती ऍड केल्या, कधी किती कट झाले, टॅक्सेस किती लागले, राईट, तर या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला लेजर मध्ये मिळून जातात. ओके, या सगळ्या गोष्टी असतात. आणि तुम्ही जसं की बेसिकली आता बोलले की इंट्राडेचे तुम्ही जर एखादा शेअर्स घेताय तर शेअर्स विक्री म्हणजे तुम्ही सेल आउट केला तर सेल आउट केल्याच्या किती वेळामध्ये त्याचा प्रॉफिट आणि या गोष्टी सगळ्या दिसतात. तर मॅक्झिमम मला तरी वाटतं 1 ते 1.5 तासाच्या तुमच्या अकाउंटला ते दिसून जातात ना, डिलिव्हरीच्या असतील तर ते. ठीक आहे, डिलिव्हरी असेल किंवा इंट्राडे असेल दोघी. ओके, म्हणजे इंट्राडे मधून सपोज स्टॉप लॉस माझा हिट झाला ओके आणि एक्झिट झालं, त्याच्यानंतर 1-2-3 तासांनी आपल्याला ते क्रेडिट होतं, ती अमाऊंट येस आपल्या अकाउंटला क्रेडिट होते. येस ओके येस येस ओके सर, चालेल चालेल चल चालेल, चल थँक्यू सर. मोस्ट पण वेलकम दंड मॅम. पण लागतो ना आपल्याला तेव्हा लगे? काय मॅम? दंड पण लागतो ना आपल्याला ते, जर आपण स्वतःहून नाही बाहेर पडलो इंट्राडे मधून तर आपल्याला दंड लागतो ना त्याचा? मॅम त्यांचा प्रश्न असा होता की ते असं विचारत होते की समजा त्यांनी एखादा स्टॉक खरेदी केला आणि एखादा स्टॉक खरेदी केल्यानंतर तो विकला, म्हणजे स्वतःहून विकला त्यांनी, तो विकल्यानंतर त्याचा जो प्रॉफिट असेल, म्हणजे समजा 100 रुपयाला स्टॉक घेतला तर 200 ला विकला, 100 रुपयाचा मला प्रॉफिट होतोय, तो 100 रुपयाचा प्रॉफिट माझ्या फंड मध्ये कधी दिसेल, असा त्यांचा प्रश्न होता. अच्छा अच्छा येस, तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर विक्री करताय त्याच्या 1-1.5 तासाच्या आत तुमच्या जिथे जो अवेलेबल मार्जिन आहे तिथे दिसून जातो. ठीक आहे, आणि तुम्ही जे बोलतात की जो दंड लागतो, राईट मॅम, जर तुम्ही स्वतःहून स्क्वेअर ऑफ नाही केली पोझिशन तर तुम्हाला त्याचे जे काय असेल त्या दंड तो लागतो, फाईन लागतो. ठीक आहे, हो हो येस. तर आपले सर्व झालेले इथे सगळ्या गोष्टी आपण झालेल्या आहेत. जे काही प्रश्न असतील तुम्ही बोला, ऍड्रेस करा, आपण त्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सर, हॅलो सर. बोला सर. एक हा सर, ते फंडचं सांगा ना, फंडचं ऍड फंड केलेले ते चार्जेस काय 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 लागतात ते आपण ऍड फंड केल्यानंतर चार्जेस लागू नये म्हणून काय आहे दुसरी योजना? ओके हा राईट सर, ते हा गोष्टी राईट. 1 मिनिटं द्या मला फक्त, 1च मिनिटं द्या. हा सर, UPI ने ऍड केला फंड तरी पण चार्जेस लागतात? हो मॅम, युपीआय ने तुम्ही जर फंड ऍड करता तर 11 रुपये चार्जेस लागतात, पण सेम युपीआय मध्ये तुम्ही आम्ही एक प्रोसिजर सांगतो ती जर केली फॉलो तर कुठले चार्जेस लागत नाही. ठीक आहे, 1च मिनिटं द्या मला फक्त, 1च मिनिटं.
तुम्हाला माझी टेलिग्रामची स्क्रीन दिसते ना सर्वांना? येस सर. येस. तर हे बघा, जस्ट मी आता एक मेसेज मागवला सरांकडनं, त्याच्यात तुम्ही बघू शकतात ट्रेडजीनी क्यूब ॲपमध्ये जर फंड ॲड करण्यासाठी खालील बँक डिटेल्स तुम्हाला वापर करायचा असेल तर कुठलेही चार्जेस तुम्हाला लागत नाही. सिंपल तुम्ही जे फोनपे, जीपे, जी कुठला ॲप तुम्ही ॲड करत असाल त्याच्यामध्ये बेनिफिशियरी अकाउंट तुम्हाला ॲड करून घ्यायचे. सिंपल तुम्ही अकाउंट ॲडिंगमध्ये जाल, तुम्हाला सुरुवातीला अकाउंट नेम विचारेल, तिथे तुम्हाला ट्रेडजीनी फायनान्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही गोष्ट पूर्ण टाकायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर विचारेल, तर अकाउंट नंबरमध्ये जीनी आणि जो तुमचा क्लायंट कोड असेल, जसं की माझा आता की तुम्ही दाखवला होता TY0233, तर तुम्हाला जीनी TY0333 ते या सगळ्या गोष्टी इथं टाकायच्या आहे आणि अकाउंट नंबरमध्ये तोच अकाउंट नंबर टाकायचा, जीनी आणि तुमचा पुढं क्लायंट कोड जो तुम्ही क्यू प्लस लॉग इनला जो वापरता क्लायंट कोड, तो क्लायंट कोड इथं टाकायचा. आयएफसी कोड असा असेल ICICI 4x0104, बँक नेम ICICI बँक आहे आणि ब्रांच CMS ब्रांच आहे मुंबईची, ठीक आहे. तर हा तुम्हाला अपूर्ण करून बँक ऍड करून घ्यायची आणि जी काही तुम्हाला पेमेंट करायचंय त्याच्यावरती 100, 200, 500, 1000, 10000 जितका पेमेंट तुम्हाला करायचं आहे तेवढं पेमेंट तुम्ही करू शकता. हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कुठलेही चार्जेस लागणार नाही ते 11 रुपये चार्जेस मी तुम्हाला बोललो UPI थ्रू, तेच लागणार नाही, ठीक आहे. जेव्हा मी याची रेकॉर्डिंग टाकेल तर रेकॉर्डिंग सोबत हा मेसेज देखील मी पाठवून देईल ग्रुपवरती सर्व, त्या मेसेजचा करून तुम्ही वापरू शकता. त्याचा एक छोटासा व्हिडिओ देखील आपण बनवलेला आहे, तर कशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं तो व्हिडिओची लिंक देखील मी देऊन टाकेल, म्हणजे ते अजून इझी होऊन जाईल, ठीक आहे. हे फक्त हे ट्रेड जिनी साठीच आहे की आपण दुसरं काही ग्रो ऍप वगैरे असेल त्यांचंही असंच असतं का काही? नाही त्यांचा मला एक्झॅक्टली आयडिया नाहीये सर, असू शकतं, पण हे फक्त ट्रेड ओके जिनी साठी सांगतो मी आता तुम्हाला. ओके ओके सर आधी नव्हते लागत चार्जेस, आता लागायला लागले चार्जेस. कुठले UPI आयडी? आणि आधी आपल्याकडे पण नव्हती लागत, ही आता लागायला लागली. अच्छा ठीक, आता सिंपल मॅम तुम्हाला ही प्रोसेस सांगितली ना, जेव्हा चालू केलं ना अकाउंट तेव्हा विचारले तर UPI थ्रू आपले चार्जेस लागतच नव्हते, हे आता रिसेंटली सुरू झालेलं आहे. तुम्ही चेक करा सर. ओके नाही काय हरकत नाही, आता ते सुरुवातीला प्रत्येक याचे नियम वगैरे चेंज होत असतात, पण सिंपल मी तुम्हाला ही जी प्रोसेस सांगितली याला तुम्हाला कुठले चार्जेस लागणार नाही. मी सिंपल तुम्हाला एक प्रोसेस देखील करून दाखवतो माझ्या आता स्क्रीन वरती, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली कसं करायचं आहे, ठीक आहे. करून दाखवा बरोबर. येस येस सर, हे जसे UPI थ्रू लगेच अकाउंट मध्ये ऍड होतात तसेच याच्या थ्रू पण लगेच ऍड होतात? त्वरित त्वरित ऍड होतील मॅम. ओके ओके येस. नेट बँकिंग ला लागणार का सर? नेट बँकिंग ला गेले ना सर काही काही 12 वाजता. हा एकच मिनिटात आहे मला फक्त, मी स्क्रीन ओपन करतोय. स्क्रीन विजिबल आहे माझी? यस सर.
बघू शकता तुम्ही. सिंपल, तुम्ही कुठले फोन पे असेल किंवा तुमचं जी पे असेल, काय करायचं तुम्हाला, बँक ट्रान्सफर जे पेमेंट करतो आपण कुठलाही असेल, फोन पेचं, बँकचं, इथे बँक ट्रान्सफर वरती सिलेक्ट करणार मी. आता हे तुम्हाला दिसणार नाही कारण की ब्लँक स्क्रीन होऊन जाईल. ठीक आहे, ह्या डिटेल्स तुम्हाला दिसणारच नाही कारण मी आता स्क्रीन जरी शेअर करतोय ना, तर ते प्रायव्हसी इश्यू मुळे तुम्हाला पूर्ण ब्लॅक स्क्रीन दिसेल ती, त्यामुळे मी दाखवू पण शकत नाही चालेल तुम्हाला. तर मी एक सिंपल एक व्हिडिओ पाठवतो तुम्हाला, ते व्हिडिओ थ्रू तुम्ही देखील बघू शकतात की कशा प्रकारे ते ऍड करायची. सिंपल जशी प्रोसेस तुम्हाला सांगितलेली त्या व्हिडिओमध्ये, सेम प्रोसेस तुम्हाला करायची. फक्त काय करायचंय, तुम्ही जेव्हा अकाउंट नंबर जिनी टाकाल ना, तर जिनी समोर तुमचा क्लायंट कोड टाकायचा आहे. व्हिडिओ दाखवला तो क्लायंट कोड नका टाकू, तुमचा स्वतःचा क्लायंट कोड तिथे टाका जिनी समोर. ठीक आहे, आणि तुम्ही बरं सिंपल आता एक 100 रुपये त्याच्यात पाठवून बघा, 100 रुपये तुमचे ऍड झाले तिकडे. एकदा कन्फर्मेशन तुम्हाला मिळालं की मग तुम्ही कंटिन्युअसली त्याच याच्यावर पेमेंट करत राहायचं. प्रत्येक वेळेस तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायची किंवा गोष्टी पाहणार नाही. जसं इथे तुम्ही बघू शकता की मला जसे इथे खाली जे पेमेंट दिसतात, अशाच पद्धतीने तुम्हाला इथे सर्कलमध्ये ट्रेड जिनी असं एक बटन दिसेल, त्याच्यावरती सिंपल तुम्ही क्लिक करून डायरेक्टली पैसे पाठवू शकता. ठीक आहे, ओके येस. जसं प्रत्येक वेळेस आपण कोणाच्या मोबाईल नंबरवरती पैसे पाठवत असतो, 100, 200, 500, त्याच प्रकारे तुम्हाला पैसे तुम्ही पाठवू शकता. ते डायरेक्टली डायरेक्ट ऍड होऊन जातील, कुठलेही चार्जेस लागणार नाही. ठीक आहे, आणि अजून एक सरांनी मला प्रश्न विचारला होता की नेट बँकिंग थ्रू तुम्ही जर करतायत तर कुठले चार्जेस लागतील का. येस सर, नेट बँकिंग थ्रू पण तुम्ही करतायत तर 11 रुपये चार्जेस लागतीलच कारण की तुम्ही ऍप थ्रू पेमेंट करतायत. ऍप थ्रू तुम्ही जर गेले, ऍप थ्रू तुम्ही युपीआय थ्रू जरी पेमेंट केलं किंवा नेट बँकिंग थ्रू जरी पेमेंट केलं तरी त्याला 11 रुपये चार्जेस लागतीलच. ठीक आहे, हे फंड्स मध्ये तुम्ही आले, ऍड फंड्स मध्ये आले, हे तुम्ही युपीआय किंवा नेट बँकिंग दोघांपैकी जे काय युज करताय, तुम्ही ऍप मधून जर अमाऊंट टाकून करताय तर इथे तुम्हाला 11 रुपये चार्जेस लागणारच. ठीक आहे, पण तुम्ही डायरेक्ट जसं मी आता प्रोसिजर सांगितली फोन पे किंवा जीपे ला, इथे सिंपल ती बँक ऍड करून जर प्रोसेस केली तर त्याच्यासाठी कुठले चार्जेस लागणार नाही, ते डायरेक्टली तुमच्या डीमॅट मध्ये जमा होऊन जाते. ठीक आहे, सर ते आता जी तुम्ही प्रोसेस सांगितली ते जर नेट बँकिंग अशी प्रोसेस जर ऍड केली आणि फंड ट्रान्सफर केलं तर सेम सेम तुम्ही नेट बँकिंग थ्रू जर प्रोसेस केली तर काहीच प्रॉब्लेम नाही, तरी कुठले चार्जेस काही नाही लागणार नाही. नाही नाही, अच्छा 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 हा ठीक आहे ते येस सांग. येस. तर आता सध्या आपण काय करतोय ट्रेड जिनी फायनान्शियल सर्व्हिस आणि खाली येतं आयसीआयसीआय बँक 4x1 ओके तिथे आपण ट्रान्सफर करतोय त्याच्यानंतर आपल्या ट्रेड जिनी अकाउंट मध्ये फंड जातोय ओके तर मग ते पण सर्व्हिस वेगळं आणि बँक वेगळं असं आहे का हो. म्हणजे बेसिकली काय होणार आहे मॅम, तुम्ही ऍप थ्रू जर पेमेंट केलं तर ऍप त्याचे ऍप्लिकेशनचे जे ट्रान्झॅक्शन चार्जेस असतात, म्हणजे या 11 रुपये चार्जेस कुठे लागतात ते तुम्हाला सांगतो मी. बेसिकली हे बघा, तुम्ही इथे याच्यावरती आले, ऍड फंड्स मध्ये आले, युपीआय तुम्ही करतायत, युपीआय वरती मी तुम्हाला दाखवून देतो. याच्यासाठी ट्रेड जिनी पेमेंट नाही घेत, याच्यासाठी एक वेगळी कंपनी पेमेंट घेते या 11 रुपये, ती कोण घेतात ते देखील सांगतो तुम्हाला मी. हे बघा, मी युपीआय आयडी थ्रू टाकून, सॉरी, मी पे केलं. पे केल्यानंतर ही जी कंपनी येते रेझर पे, ही रेझो प्रे येस, तर रेझर पे आणि ट्रेड जिनी, म्हणजे ट्रेड जिनी प्लस तुमची बँक, या दोघांमध्ये एक ट्रान्झॅक्शन कंप्लीट करणारी एक कंपनी, तिचं नाव आहे रेझर पे. त्या रेझर पे ही 11 रुपये चार्जेस घेते, राईट, ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुमचं कंप्लीट करून देण्याचं, तर ते चार्जेस रेझर पे घेते, बाकी वेगळे कुठले चार्जेस लागत नाही. ठीक आहे, आणि तुम्ही जर डायरेक्टली पेमेंट केलं जसं मी आता बोललो तुम्हाला बँक ऍड करून किंवा नेट बँकिंग थ्रू तुम्ही तिथे जाऊन पेमेंट केलं तर कुठले चार्जेस लागणार नाही. ठीक आहे, येस ओके बघावं लागेल सर ट्राय करून बघावं लागेल मग काय येस येस, तुम्ही ट्राय करा. आणि भरपूर आपले जितके विद्यार्थी ना मॅक्झिमम सर्व तेच युज करतात आता, म्हणून मी तो आपण डेमो सेशन ज्याच्यासाठी घेत असतो की या जो या काही या गोष्टी माहिती तुम्हाला माहित नसल्या तर आपण ते तुम्हाला गाईड करत राहतो प्रत्येक वेळेस. येस असं येस येस बरोबर सर थँक्यू सर म्हणजे त्या बँकेमध्ये आम्हाला फोन ठेवावं लागेल असंच ना हो. सिंपल, तुमची जी बँक आहे ना मॅडम, त्या बँकेमध्ये ऑनलाईन होणार की त्या बँकेत जाऊन प्रोसिजर करावी लागेल कसं आहे सर नाही नाही ऑनलाईन ना मॅम, फोन पे जसं तुम्हाला मी आता दाखवलं ना, जीपे जसं युज करून दाखवले, सिंपल माझी जीपे ची स्क्रीन तुम्हाला दिसणार नाही पेमेंटची, नाही तर मी जस्ट तुम्हाला एक लगेच पैसे ऍड करून दाखवले असते की तिथे जी तुम्हाला जी बँक जी दिसतंय बँक ट्रान्सफर, की तुम्ही फोन पे मध्ये गेलं तरी बँक ट्रान्सफरच लिहून येतं. जिथे जर तुम्ही गेले आणि तिथे तुम्हाला सिंपल हे विचारतं की बँक अकाउंट नंबर काय, बँकेचं नाव काय, त्याच्यानंतर आयएफसी कोड काय, या 3 ते 4 डिटेल्स विचारतील. तिथे काय टाकायचंय तुम्हाला, तर तिथे अजून एक दाखवतो तुम्हाला सिंपल काय टाकायचं, तुम्हाला टाकायचं हे, तर हे का टाकायचं, सिंपल अकाउंट नेम मध्ये तुम्हाला ट्रेड जिनी फायनान्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हे टाकायचं. अकाउंट नंबर विचारेल, त्या अकाउंट नंबर मध्ये कॅपिटल मध्ये JINI हे लिहिलं, तुमचा क्लायंट कोड लिहिला, जसं माझा क्लायंट कोड आहे TY0233, तुम्ही जिनी TY0233 असं लिहिणार. परत तुम्हाला विचारेल कन्फर्म युअर अकाउंट नंबर, परत तिथे तोच टाकायचा जिनी TY0233 जो आता माझा आहे, तुमचा जो असेल तुम्ही तो टाकायचा. आयएफसी कोड मध्ये आयएफसी कोड टाकायचा पूर्ण, बँक नेम ब्रांच नेम विचारणार नाही, फक्त 3 ते 4 डिटेल्स विचारेल. ठीक आहे, ते टाकल्यानंतर कंटिन्यू करायचं,
पे वरती क्लिक करेल. पे वरती पहिले सुरुवातीला 100 रुपये टाकून बघा, 100 रुपये तुमचे ऍड झाले की नंतर एकदा तुम्ही जसं कोणाच्या मोबाईल नंबरवरती कंटिन्युअसली पेमेंट करत असतात ना, त्याच प्रकारे तुम्हाला पेमेंट करायचे. तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला काहीच विचार नाही, फक्त अमाऊंट टाकायची पे करायचं, अमाऊंट टाकायची पे करायचं, सिम्पल. म्हणजे आमच्या बँकेमधनं ट्रेड जिनीची जी बँक आहे तुमची त्याच्यामध्ये जी, फंड यस, ट्रान्सफर तुम्ही जी करायचं ट्रेड आणि एजन्सीची मग बँक लिंक केलेली ना, त्याच हां लिंकिंग बँक वरनं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. दुसऱ्या बँक वरनं केलं तर ते पेमेंट आणि होणार नाही. फंड ऍड करताना ट्रेड जिनी बँके थ्रू आपल्या युपीआय मध्ये करायचं, आपल्या याच्यामध्ये ट्रेड जिनी मध्ये करायचंय असंच ना येस, सर? राईट मॅम, राईट. आणि याच्यासोबत मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ देखील पाठवून देईल. तो फंड ही जी प्रोसेस सांगतोय मी, त्याचा एक छोटासा व्हिडिओ देखील बनलेला आहे, तर तो व्हिडिओ देखील पाठवून देईल मी, म्हणजे तुमची पूर्णतः कन्सेप्ट ती क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, हॅलो येस. सर, ते अजून विचारत होते, हे अकाउंटचं बोला. आपण अकाउंट ओपन केलेलं आहे तर अकाउंटचे ओपनिंग चार्जेस लागतात का? काय ओपनिंग नाही चार्जेस, ट्रेड डिमॅट जेनीचं म्हणता काय का? नाही? हा ट्रेड जेनी सर कुठले चार्जेस नाही सर ट्रेड जेनीला ओपनिंगचे, नाही फ्री. ना? नाही, अच्छा, आणि अन्युअल चार्जेस, अन्युअलचं? अॅन्युअल चार्जेस 3,500. पहिल्या वर्षासाठी तुम्हाला 400 रुपये असतात पहिल्या वर्षी, हा म्हणजे आज जर तुम्ही अकाउंट ओपन केलं, अकाउंट ओपनिंगला हा कुठले चार्जेस नाही. अकाउंट एकदा तुम्ही हा ओपन झालं तुमचं, तुम्ही फंड ऍड केला, हा फंड ऍड हा केल्यावरती त्याच्यातून तुमचे 400 रुपये कट होऊन जातील. फंड ऍड केल्यावरती ओके हे 400 रुपये कट अच्छा झाले. म्हणजे आता आज किती तारीख आहे? 15 मार्च आहे, तर हा 15 मार्च 2024 ला तुमचा 400 रुपये कट झाले, तर पुढच्या हा 15 मार्च 2025 लाच तुमचे पैसे कट होतील. मग पुढच्या वेळेस 400 नाही होणार, 350 होतील. ठीक आहे, तर अच्छा येस, अच्छा पहिल्या वर्षासाठी 400, दुसऱ्या वर्षापासून 350, प्रत्येक वर्षासाठी एकच वर्षासाठी 350 रुपये चार्जेस, बाकी कुठलेही चार्जेस नाही. ठीक आहे, फक्त अच्छा तुम्ही जे अच्छा ट्रेडिंग हा कराल त्या ट्रेडिंग साठी जे ब्रोकरेज असतात ते ब्रोकरेज 100 रुपयाला 1 पैसा चार्जेस आहे आपले. अच्छा, म्हणजे बाकीच्या कंपॅरिझन मध्ये सीडीएसएल हे कमी आहे का असं? सर आपलं खूप कमी सर, म्हणजे तुम्ही कंपेअर करा, असं ना? म्हणजे तुमच्याकडे जे हा आता ऍप असेल आणि एक सेम ट्रेड हा जेनीचा ऍप, सेम ट्रेड करून अच्छा बघा इक्विटीचे एखादे, आणि जेव्हा तुमची ती हा लिस्ट येईल, म्हणजे तुमचा हा लेजर येईल, त्या लेजर वरती तुम्हाला कळून जाईल कुठे किती ब्रोकरेज लागले. ठीक ओके आहे, ओके तर तुम्हाला जे अच्छा बेटर वाटतं ते तुम्ही सुरू ठेवा. ठीक आहे, अच्छा येस. अच्छा तर हे जे चार्जेस आहेत अन्युअल, ते आपल्याला जर फ्री लाईफ टाईम फ्री करायचं असेल तर काहीतरी फी भरावं लागते का? 2,000 2,500 असं काय? ती हे जर लाईफ टाईम फ्री ती करायचं ती कन्फर्म नाही आहे मला, फक्त ती लाईफ टाईम साठी जर तुम्हाला फ्री करायचं असेल तर ती किती चार्जेस असतात ती कन्फर्म नाही आहे, ते मी विचारून हा तुम्हाला, तुम्ही जर मला फोन केला थोड्या वेळाने किंवा मीच हा करतो तुम्हाला फोन. तुम्ही हा चालला मला फोन करा किंवा चालेल ग्रुपला टाकलं चालतंय सर, की तुम्हाला कंटिन्यू भरले तर सगळ्यांना सर हे होईल ना, फायदा होतील येस, असा? कारण कारण की प्रत्येक वर्ष ते ऑफर चेंज होत असतात ना, तर त्यामुळे मला ते एकदा, हा आता जी ऑफर चालू असेल ती एकदा कन्फर्म करून मी तुम्हाला कळून देईल. ठीक आहे, हा मग ते एकदम 2,000 भरलं की आपलं टेन्शन नाही पडत मग असं टेन्शन नाही. अन्युअल राईट भरताना? राईट सर, थँक्यू, येस ओके थँक्यू, येस, अरे थँक यू सो थँक्यू. मच सर. हॅलो हां सर बोला. सर, जरा एकदा विड्रॉलची प्रोसेस दाखवाल का? की राईट राईट राईट, ती आपली राहून गेली होती. राईट, थँक्यू ती सांगितल्याबद्दल, ती आपली राहून गेली होती विड्रॉलची प्रोसेस. सिंपल, तुम्ही याच्यावरती आले, होम स्क्रीन वरती आले, होम स्क्रीन वरती आल्यानंतर लास्टला तुम्हाला एक मोर बटन दिसतं, मोर बटन वरती तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, मोर वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फंड मध्ये जर क्लिक केलं तर वरती दोन ऑप्शन दिसतात तुम्हाला, ऍड फंड्स अँड विड्रॉ. ठीक आहे, जेव्हा तुम्ही विड्रॉ वरती क्लिक करणार तर एक नवीन वेब पेज तुमच्या समोर ओपन होईल. ठीक आहे, हे वेब पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसते, मी तुम्हाला दाखवतो, इथे फंड्स वरती तुम्ही क्लिक करणार. फंड्स वरती तुम्ही जेव्हा क्लिक करतात, एक मिनिट, तुम्हाला माइक चालू असेल तर कृपया माइक ऑफ करा. सर विड्रॉल ओके स्वाती मॅडम, तुम्ही बोलत होता, 1 मिनिट आहे मॅम. येस, विड्रॉलला पण चार्जेस लागतात सर? नाही विड्रॉलला कुठले चार्जेस नाही. सिंपल हे पेज तुमच्या समोर ओपन होतं, वरती तुम्ही जर आगळ आले, फंड्स वरती क्लिक केलं मी. ठीक आहे, फंड्स वरती क्लिक केलं, एक हे ओपन होईल तुमच्या समोर, तुमची बँक तुम्हाला विचारतं. आता तुमची सिंगलच बँक असेल तर सिंगल बँक ऍज इट इज सिलेक्ट येईल, माझ्या दोन येत आहे मग मी सिलेक्ट करून घेतली कोटक महिंद्रा. त्याच्यानंतर जो लेजर बॅलन्स आहे 393 रुपये, आणि आता अवेलेबल किती आहे तो अवेलेबल बॅलन्स दिसतो मला, त्याच्यातून किती काढायचे हे तिथे विचारतात. सिम्पल हे बघा, हा जो सेकंड नंबरचा म्हणजे शेवटून दुसरा, शेवटचा नाही आहे, रिक्वेस्ट अमाऊंट, जिथे रिक्वेस्ट अमाऊंट लिहिले आहे त्याच्या समोर तुम्हाला ती टाकायची आहे. जसं मी आता 100 रुपये टाकले, ओके, आणि इथे सिम्पल तुम्हाला सेव्ह करायचं आहे, सेव्ह बटनवरती, सेव्ह बटन वरती क्लिक केलं तर तुम्हाला लिहून येतं INR 100 पे आउट रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड, म्हणजे 100 रुपयाची विड्रॉ साठी प्रोसेस आपली सक्सेसफुली सबमिटेड झाली. ते इथे पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट समोर तुम्हाला लिहून येईल, बघा किती टाकलेली तुम्ही, 100 रुपये आता ही पेंडिंग मध्ये, ते हे
उद्या आपल्या बँकेमध्ये जमा होऊन जातील 24 तासानंतर. ठीक आहे, तर अशी प्रोसिजर आहे विड्रॉची. समजलं सर तुम्हाला? ओके सर. येस. ओके, अजून काय सर प्रश्न? सर हो समजलं. वन पॉइंट होता. हॅलो हां सर बोला. सर, ते तेल जेनीचे जे आपण आता जसं मी फोन पे वापरतो, मला बेनिफिशियल मध्ये तेल जेनी ओपन करायचं आहे, तर ओके मला जेव्हा पैसे ट्रान्सफर करायचे तेव्हा मी फोन पे मध्ये जाऊन तेल जेनीला क्लिक करू तेव्हा जे माझ्या आयसीआयसीआय टू तेल जेनी मध्ये अकाउंट ट्रान्सफर होतील, तर ऑटोमॅटिकली माझ्या डिमॅट मध्ये येतील का? असं अशी प्रोसिजर आहे की जेव्हा फंड मध्ये जाऊन मला तेल जेनीचा म्हणजे यूपीआय टाकून तेल जेनी मला तिथे क्लिक करायचं आहे, तर थोडस मी त्या कन्फ्यूज झालोय. अच्छा, म्हणजे तुम्ही फंडचं म्हणतायत का? हा फंड बद्दल, आता मी फंड बद्दल बोलतो. बरोबर. ओके, तर अकाउंट फंडचा तुम्ही आयसीआयसीआय मधनं डायरेक्टली इथे ट्रान्सफर करायचे तुम्हाला, पण ती लिंक तुमची तीच असायला हवी सर. आयसीआयसीआय बँक जर तुमची ती लिंक आहे, तुम्हाला मी जशी प्रोसिजर सांगितली आता त्या प्रोसिजर नुसार तुम्ही फंड डायरेक्टली ऍड करू शकता. ठीक आहे, ओके. येस. तर मी त्याची ती बोला सर. नाही, सेकंड प्रॉब्लेम विचारतोय की जे 11 रुपये वाचवण्यासाठी आपल्याला ते बेनिफिशियल अकाउंट ओपन करावं लागतं ओके फोन पे मध्ये. ओके ओके, आता मला फंड ट्रान्सफर करायचं आहे 11 रुपये वाचवण्यासाठी, तर मी फोन पे मध्ये जाऊन बेनिफिशियल अकाउंट मध्ये जाऊन त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू का पैसे बेनिफिशियल अकाउंट मध्ये, का यस प्लेस यस. मध्ये फंड मध्ये जाऊन ट्रान्सफर करणार? ट्रेड जिनीच्या फंड मध्ये जाऊन जर तुम्ही पैसे करताय तर त्याला 11 रुपये चार्जेस लागतील. डायरेक्टली तुम्ही फोन हाँ पेच्या ह्याच्यात जाऊन बेनिफिशियरी बँक जर ऍड करताय तर 11 रुपये चार्जेस लागणार नाही. डायरेक्टली जितके पैसे तुम्ही अच्छा ट्रान्सफर करता तितके पैसे ट्रान्सफर होतील. ठीक आहे, कारण की मी तुम्हाला ते पण दाखवलं, एक एक्झाम्पल पण करून दाखवलं की तुम्ही जर क्यूबच्या ऍप मधून जाऊन ऍड फंड वरती क्लिक करताय ते एक थर्ड पार्टी कंपनी म्हणजे जी की रेझर पे नावाची हाँ कंपनी बरोबर बरोबर ती बरोबर तुमची ती पेमेंट कंपनी कन्फर्म करते, तर ती कंपनी त्याचे 11 रुपये चार्जेस घेते. राईट, तर तुम्हाला हे जर करेक्ट नसेल करेक्ट करायचं करेक्ट तर तुम्ही सिम्पल डायरेक्ट बेनिफिशियरी बँक ऍड करा, मी जशी प्रोसेस सांगितली तुम्हाला, आणि बेनिफिशियरी बँक ऍड करून त्याचे तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, तर कुठलेही चार्जेस लागणार नाही. ते डायरेक्टली तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये जेवढे पैसे तुम्ही ट्रान्सफर केले तेवढेच तेवढे जमा होऊन जातील. ठीक आहे, म्हणजे म्हणजे नाही, आमच्या नावाने अकाउंट ओपन केले का आयसीआयसीआय बँकेत? म्हणजे सर असंच काय सर दिसतंय, काय सर. म्हणजे माझं लॉग इन आयडी जी समथिंग जो आयडी असेल त्या नावाचा अकाउंट क्रिएट केलाय का आयसीआयसीआय बँकेत? म्हणजे मला एक्झॅक्टली तुमचा क्वेश्चन कळत नाही सर, थोडंसं मला लाऊडली नाही बोला म्हणजे मला एक्झॅक्टली कळेल, पण काय म्हणायचा प्रयत्न करतात तुम्ही? हा, मला काय बोलायचं की आता जो अकाउंट नंबर देतोय तो काय देतोय? जीनी प्लस लॉग इन आयडी. बरोबर बरोबर आहे. बरोबर. म्हणजे आयसीआयसीआय बँकेत ह्या नावाचा अकाउंट आहे का आमचं? नाही सर नाही सर नाही सर नाही सर, तसं नसतं. सिम्पल, तुम्ही आता आयसीआयसीआय ही जी ट्रेड जिनीची बँक आहे, ऑफिशियल बँक आहे आयसीआयसीआय, तर हे जेव्हा तुम्ही तिचा क्लायंट कोड टाकतात ना तर हे पैसे तुमचे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे. कोणाच्या? ट्रेड जिनीच्या ऑफिशियल अकाउंटला. पण तुम्ही जो अकाउंट नंबर तुमचा दिलाय ना पुढे, जो कोड दिलेला आहे, त्या कोड नुसार तुमची जी बँक असेल किंवा तुमचं जे डिमॅट असेल डायरेक्टली ते कन्वर्जन होऊन तुमच्या डिमॅट मध्ये पैसे जमा होतात. राईट, म्हणजे तीन याच्यामध्ये पेमेंट ओके. जातात. तुम्ही आता एक पेमेंट करणार, ते पेमेंट केल्यानंतर ते ट्रेड जिनीच्या ऑफिशियल अकाउंटला जाणार, ऑफिशियल अकाउंट वरून नंतर तुमच्या डिमॅट अकाउंटला जाणार, असे तीन प्रोसेस मध्ये कम्प्लीट ओके होतं ते पेमेंट. ठीक आहे, ओके, येस म्हणजे सब अकाउंट आहे. येस ओके सर येस राईट सर ठीक आहे सर, येस. तसे काय अजून कोणाचे काही प्रश्न? सर मला परत ते लिमिट आणि मार्केटचं सांगता का? कारण मला ते थोडं कन्फ्युजन होतं ओके की सेल आणि बाय करताना ना. आणि ट्रेलिंग कसं करायचं? ट्रेलिंग म्हणतो ना आपण ते. येस, ट्रेलिंग. हो सुरुवातीला तुम्हाला बाय सेल दाखवतो, हो टार्गेट स्टॉप लॉस पुन्हा पुन्हा एकदा एक रिव्हिजन घेऊन टाकतो मी. बाय सेलिंग, टार्गेट स्टॉप लॉस, शॉर्ट सेलिंग, शॉर्ट सेलिंग कसं केलं जातं, टार्गेट स्टॉप लॉस, आणि त्याच्यानंतर ट्रेलिंग. ठीक आहे, एकदा पुन्हा एकदा ओके रिव्हिजन घेऊन दाखवतो. सिम्पल, कुठलाही स्टॉक तुम्ही सर्च करताय, ज्या प्रकारे जसं मी स्टॉक सर्च केला इथे वरती, जो स्टॉक असेल तो टाटा स्टील मी सर्च केला होता, टाटा स्टीलच्या समोर प्लस आयकॉन होतं, मी ऍड करून घेतला, टाटा स्टील माझा इथे ऍड झालेला आहे. ठीक आहे, टाटा स्टीलवर मी सिम्पल क्लिक केलं, जर मला तो खरेदी करायचा असेल तर मी बाय वरती क्लिक करणार. खाली बाय वरती क्लिक केल्यानंतर वरती मला चार ऑप्शन दिसतात. काय ऑप्शन? तर डिलिव्हरी, इंट्राडे एमआय, सीओ आणि ब्यू. डिलिव्हरी मी कधी सिलेक्ट करणार? जर मला 1 दिवसापेक्षा तो जास्त दिवसांसाठी घ्यायचा आहे तर मी डिलिव्हरी सिलेक्ट करणार. आजच्याच खरेदी करायचं आहे आणि आजच्याच विकायचं आहे तर त्यासाठी मी इंट्राडे एमआय सिलेक्ट करणार. ठीक आहे, हे तर तुम्हाला समजलं असेल. त्या खाली जे आहे टाईप आहे, लिमिट, मार्केट, एसएल आणि एसएलएम. आता लक्षात ठेवा, खरेदी करताना
जर तुम्हाला मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला तो खरेदी करायचा आहे तर तुम्ही नेहमी लिमिट सिलेक्ट करणार. म्हणजे 143 रुपये आता जर हिची प्राइस चालू आहे, मला 140 रुपयालाच घ्यायचा आहे, तर तुम्ही लिमिट सिलेक्ट करणार. ठीक आहे, लिमिट सिलेक्ट करून इथे जी प्राइस चालू आहे या प्राइस मध्ये ती प्राइस टाकणार. त्या प्राइस मध्ये प्राइस टाकून तुम्ही बाय करून देणार, ती लिमिट प्राइसला बाय होऊन जाईल. ठीक आहे, जी प्राइस चालू आहे त्याच प्राइसला घ्यायचा आहे तर मार्केट सिलेक्ट करणार. म्हणजे आता 143.30 चालू आहे, 143.30 ला तो बाय होईल आणि ते सिंपल इथे बाय होऊन जाईल. क्वांटिटी ते तुम्हाला सिलेक्ट करायची, जी काही क्वांटिटी असेल ती आणि बाय करायचं. ठीक आहे, मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला जर बाय करायचं असेल तर SLM सिलेक्ट करतो आपण नेहमी. तर आता 143 रुपये चालू, तुम्हाला असं वाटतं मला 150 ला, 152 ला, 155 ला बाय करायचा आहे, तो तुम्ही SLM सिलेक्ट करणार. बेसिकली कोणी यूज करत नाही SLM, कारण की कोणी प्राइसच्या वर कधी बायच करणार नाही. जेवढ्या कमी प्राइसला घेईल तेवढ्या कमी प्राइसलाच आपण खरेदी करतो. ठीक आहे, तर इथे लिमिट आणि मार्केट हे दोनच पर्याय जास्त करून यूज होतात. लिमिट कधी, तुम्हाला जर मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला घ्यायचं आहे तर लिमिट सिलेक्ट करणार, मार्केट प्राइसला जर घ्यायचं आहे तर मार्केट सिलेक्ट करणार, क्वांटिटी सिलेक्ट करणार काय माझी क्वांटिटी आहे आणि बाय करणार. ठीक आहे, आता ह्याच प्रकारे तुम्हाला जर सेल करायचा असेल, कुठलाही स्टॉक सेल करायचा असेल, तर सेलसाठी सिंपल डिलिव्हरी सिलेक्ट किंवा मार्केट इंट्राडे एमआय सिलेक्ट करणार. तर डिलिव्हरी शॉर्ट सेल हा कधीच डिलिव्हरीसाठी होत नाही, इंट्राडे एमआय साठीच होतो. तर इंट्राडे एमआय साठी सिलेक्ट करायचं इथे. लिमिट कधी यूज करतो आपण, याच्या उलट होऊन जातं. बाईंगला आपण लिमिट कधी यूज करतो, मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला घेण्यासाठी. बरोबर, शॉर्ट सेलिंगला लिमिट कधी यूज करतो, मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला घेण्यासाठी. फक्त उलटं करायचंय तुम्हाला, जसे पोझिशन ही उलटी करून टाकायची. मार्केट प्राइसला जर घ्यायचं आहे तर मार्केट प्राइस सिलेक्ट होणार, आणि मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला जर घ्यायचं आहे तर SLM सिलेक्ट होणार. ठीक आहे, बायला प्रोसेस कशी होती आपली, बायला अशी प्रोसेस होती की मार्केट प्राइसच्या जर खालच्या प्राइसला घ्यायचं तर लिमिट सिलेक्ट करणार, मार्केट प्राइसला घ्यायचं तर मार्केट सिलेक्ट करणार, मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला घ्यायचं तर SLM सिलेक्ट करणार. शॉर्ट सेलिंगला प्रोसिजर उलटी होऊन जाते, इंट्राडे एमआय सिलेक्ट केलं, मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला घ्यायचं तर लिमिट सिलेक्ट करणार, मार्केट प्राइसला घ्यायचं तर मार्केट सिलेक्ट करणार, मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला घ्यायचं तर SLM सिलेक्ट करणार. ठीक आहे, ही झाली शॉर्ट सेलिंगची प्रोसिजर. सिंपल, आता मी कुठलाही स्टॉक घेतला त्या स्टॉकला मला टार्गेट किंवा स्टॉप लॉस काही लावायचं आहे. सिंपल, जो स्टॉक तुम्ही खरेदी केल्यानंतर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये तुम्हाला दिसून जातं पोझिशन मध्ये. सिंपल मी त्याला क्लिक केलं, वरती दोन ऑप्शन येतात, ऍड आणि एक्झिट. ऍड एक्झिट तुम्ही सिलेक्ट केलं, वरती इंट्राडे एमआय बाय गेली त्यामुळे इंट्राडे एमआय ऍज इट इज सिलेक्ट असणार आहे. ठीक आहे, इंट्राडे एमआय सिलेक्ट केलं, खाली चार ऑप्शन येतात, लिमिट, मार्केट, SL अँड SLM. ठीक आहे, लिमिट लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, बाईंग असो किंवा शॉर्ट सेलिंग असो, टार्गेट नेहमी लिमिट मध्ये लागणार, स्टॉप लॉस नेहमी SLM मध्ये लागणार. ठीक आहे, टार्गेट नेहमी लिमिट मध्ये लागणार, स्टॉप लॉस नेहमी SLM मध्ये लागणार, मग बाय असू किंवा शॉर्ट सेल असू. ठीक आहे, बाय आहे, लिमिट सिलेक्ट केलं, मला जो टार्गेट लावायचा तो टार्गेट मी इथे टाकला. आता समजा 143 रुपये चालू आहे, मला टार्गेट लावायचा 150 रुपये, 150 रुपये टार्गेट लावला मी आणि सिंपल बायच्या बटनावर क्लिक केलं की इथे माझं टार्गेट लागून जातं. ठीक आहे, सेम प्रोसेस, मला जर स्टॉप लॉस लावायचा आहे, वरती क्लिक केलं, एक्झिट बटनवरती क्लिक केलं, इंटरेस्ट MIS ऍज इट इज सिलेक्ट असणार आहे, SLM वरती क्लिक केलं, जी जेवढा स्टॉप लॉस लावायचा मला तो स्टॉप लॉस टाकला, 143 रुपये चालू आहे, समजा मी 140 रुपये स्टॉप लॉस टाकला, तो 140 रुपये स्टॉप लॉस टाकला आणि बाय केला, तर जे असणार आहे तिथे ते माझं बाय होऊन जाईल. हे टाटा स्टीलचं सांगतो, हे शॉर्ट सेलिंगची प्रोसेस होती म्हणून बाय दिसतंय तिथे. ठीक आहे, गोल्ड बीज हा बाय केला, याला कसं तुम्हाला लावायचं ते दाखवतो. इंटरेस्ट MIS ऍज इट इज सिलेक्ट असणार आहे, ही बाईंगची प्रोसिजर आहे, याच्यामध्ये टार्गेट स्टॉप लॉस लावायचा आहे बाईंगला. तर लिमिट सिलेक्ट केलं, नेहमी लिमिट आपण कधी सिलेक्ट करणार, टार्गेटसाठी. टार्गेट लावलं, जी प्राइस टाकली ती टाकली आणि सेल केली. ठीक आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे, सिंपल आलो स्टॉप लॉस सर्च केलं, एक्झिट वरती क्लिक केलं, इंट्राडे एमआय सिलेक्ट आहे, SLM सिलेक्ट केला, जी काही प्राइस आहे ती प्राइस टाकली स्टॉप लॉसची आणि एक सेल केली, तर त्या प्राइसला तुम्हाला ओपन मध्ये ऑर्डर्स मध्ये दिसेल. माझ्या 4 ऑर्डर पडलेल्या आहेत, टाटा स्टीलची बघू शकता तुम्ही. मी एक SLM म्हणजे स्टॉप लॉस लावला आहे टाटा स्टीलला, कितीचा, 147 रुपयाचा. टाटा स्टीलला लिमिट म्हणजे टार्गेट पण लावलेलं आहे, कितीचं, 135 रुपयाचं. ठीक आहे, तसंच गोल्ड बीजला मी स्टॉप लॉस लावला आहे SLM, किती रुपयाचा, 50 रुपयाचा, आणि गोल्ड बीजला सेम मी टार्गेट पण लावलं आहे लिमिट मध्ये, किती, 60 रुपयाचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ओपन मध्ये दिसेल तुम्हाला. आता एक लक्षात ठेवा, जर मला हा टाटा स्टील मला जर सेल करायचा आहे, तुम्ही बघू शकतात, जर मी याला डायरेक्ट सेल करायला गेलो आता, हे बघा एक मिनिट दाखवतो, गोल्ड बीज दाखवतो, एक्झिट, इंट्राडे एमआय, मार्केट सिलेक्ट केलं, सेल केलं, तर सेल होणार नाही, होणारच नाही, म्हणजे आता मला दाखवलं होतं का, कारण की याची पोझिशन आहे ना इथे स्टक असतात, हे बघा इथे पोझिशन स्टक असतात, कारण की आपण याला हे लावलेलं आहे टार्गेट स्टॉप लॉस लावलेलं आहे. सिंपल तुम्हाला पहिले हे कॅन्सल करावं लागते, हे तुम्ही कॅन्सल केले तरच तो तिकडून सिलेक्ट होईल, नाही तर प्रोसेस ती अनकम्प्लीट असते. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला सगळं करायचं आहे. ट्रेलिंग ट्रेलिंग जर तुम्हाला करायची, सिंपल मी तुम्हाला दाखवतो आत्ता, टाटा स्टीलची ट्रेडिंग तुम्हाला एक करून दाखवतो.
टाटा स्टीलला मी टार्गेट आणि स्टॉप लॉस दोघे लावले, तुम्ही बघू शकता. लिमिटमध्ये मी टार्गेट लावलंय 135 रुपयाचं, स्टॉप लॉस लावलं आहे 147 रुपयाचं. ठीक आहे, आता मला समजा टार्गेट ट्रेलिंग करायचं आहे. टार्गेट किती माझं, टाटा स्टीलचं टार्गेट आहे 147 रुपयाचं मी लावलेलं आहे, 135 रुपयाचं मी लावलेलं आहे टार्गेट, कारण शॉर्ट सेलिंगची ऑर्डर आहे. मॉडिफाय केली मी, लिमिट आहे 135 होतं, परत 130 केलं, मॉडिफाय केलं, बघा ही ट्रेलिंग झाली माझी. काय झालं, मी अजून 5 पॉईंटनी तो वाढून घेतला माझा टार्गेट. ठीक आहे, सिम्पल काय करायचं, ऑर्डर्स आहे इथे, या ऑर्डर्स, ऑर्डर्स मध्ये तुमचे ऑर्डर पडलेले राहतात स्टॉप लॉसचं टार्गेटचं. सिम्पल क्लिक केलं, मॉडिफाय वरती यायचं, जे काय तुम्हाला चेंज करायची ती चेंज करायची, मॉडिफाय करायचं, याला म्हणतात ट्रेलिंग. आता वरती काय, ते वरती SLM, म्हणजे माझा हा स्टॉप लॉस आहे. स्टॉप लॉस किती रुपयाचा आहे, 147 रुपयाचा आहे. ठीक आहे, आता हा स्टॉप लॉस मला ट्रेल करायचा आहे, म्हणजे थोडासा वाढवायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, 147 रुपये, 147 रुपये चालू ना माझा, तर मी याला मॉडिफाय करणार. ठीक आहे, समजा मी याला 150 करून टाकले. ठीक आहे, 150 केला, मॉडिफाय केला, मॉडिफाय झाला माझा स्टॉप लॉस पण ट्रेल झाला, टार्गेट पण ट्रेल झाला. ठीक आहे, समजलं सर तुम्हाला? हो सर, समजलं समजलं. ओके, त्याच्यासोबत मी अजून एक शीट पण तुम्हाला पाठवणार सर या रेकॉर्डिंग सोबत, तिच्यामध्ये कम्प्लिटली क्लिअर कट लिहिलं आहे की लिमिट कधी युज करायचं, मार्केट कधी युज करायचं, SLM कधी युज करायचा, स्टॉप लॉस टार्गेटला काय लावायचं, बाईंग प्लस सेलिंग दोघांना काय काय युज करायचं, अशी एक छोटी PDF मी बनवलेली PDF, ती PDF पण पाठवून देईल. म्हणजे ते एकदा जर तुम्ही ट्रेड करायच्या वेळेस समोर ठेवली आणि 4 ते 5 वेळेस जर तुम्ही ट्रेड करताय, तर करताना तुमचं ते लक्षात येऊन जाईल एक्झॅक्टली कशा पद्धतीने ते काम करायचं असतं आपलं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. येस, तर अजून काय प्रश्न कोणाचे? सर निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये ट्रेड कसं करायचं, त्याच्यावर एक सेशन? येस येस येस, मी मागच्या वेळेस बोललो तुम्हाला की ऑप्शन वरती आपल्याला एक डेमो अरेंज करायचा आहे, पण एक थोडा कालावधी द्या, त्याच्यामध्ये आपण काही अशा इन्क्लूड गोष्टी आणि काही ऍडव्हान्स गोष्टी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला, ज्या की ट्रेड जिनी मध्ये आता चालू आहेत आणि त्या गोष्टी आपण तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही युज करू शकतात, जे की झिरोदा किंवा अशा भरपूर काही डिमॅट मध्ये ज्या गोष्टींचे तुम्हाला चार्जेस घेतले जातात इयरली, अशा भरपूर काही गोष्टी, ज्या ऑप्शन चार्ट असतील, ऑप्शनच्या अशा भरपूर काही गोष्टी ज्या तुम्हाला ट्रेड जिनी मध्ये फ्री मिळतात, या गोष्टी कशा बघायच्या, त्या कशा वापरायच्या, निफ्टी बँक निफ्टी मध्ये कसं ट्रेड करायचं, कुठे बाय कुठे सेल करायचा, टार्गेट स्टॉप लॉस कसं लावायचं, या गोष्टींसाठी आपण एक चालेल तर पुढच्या बुधवारी आपण 100% ऑप्शनचाच डेमो ठेवू, त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये आपण तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर कट करून देऊ आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. ठीक आहे, तर पुढचा डेमो देखील तुम्ही अटेंड कराल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, ओके, थँक्यू सर. येस येस, थँक्यू सो मच सर. हॅलो, येस मॅम, बोला. सर तुमचा नंबर चॅट मध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये. येस मॅम. हा माझा कॉलिंग नंबर दिलेला आहे मी, याच्यावर कॉल करू शकता तुम्ही, परंतु याच्यावर व्हॉट्सअप नाही आहे, कारण की व्हॉट्सअप माझ्याकडे कुठलंच नाही आहे. माझं मी तुम्हाला हे देऊन टाकतो, टेलिग्रामची लिंक देऊन टाकतो मी, त्याच्यावरती जाऊन तुम्ही मला टेलिग्रामला हाय देखील करू शकता, टेलिग्रामवर मी ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे सर, दिसत नाही नंबर तुमचा कुठे. ओके, वन मिनिट आहे मॅम. हॅलो, एकच मिनिट सर, एकच मिनिट. हे बघा, माझ्या टेलिग्रामची लिंक देखील दिलेली आहे आणि नंबर देखील दिलेला आहे, तर याच्यावरती डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामवरती मेसेज देखील करू शकता, काही क्युरी असेल तर किंवा काही प्रश्न असेल तर, आणि कॉल करायचा असेल तर या नंबरवरती डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, येस ओके सर, येस, वेलकम मॅम. कोणाचे अजून प्रश्न आहेत? लक्ष्मण सर हँड रेज केलाय, तुम्ही बोला. बोला सर. सर ते SIP मध्ये जे आपण ते SIP जर घेतली आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये फंड कुठं मग मॅनेज होत आहे?
पण तुमच्या डिमॅट अकाउंट मधनं कट होतात ना सर डायरेक्ट. डिमॅट अकाउंट मधूनच फंड तिथे ऍड होणार आहे ना. येस, आता समजा इथे 461 रुपये चालू आहे, मी लावून ठेवलेला आहे माझ्या 300 रुपयाची SIP महिन्याला, तर माझा 300 रुपये फंड इथूनच कट होऊन 161 रुपये राहून जातील माझे. ठीक आहे, ओके ओके. येस, तर अशा पद्धतीने असतात. तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुमची जी काही डेट असेल त्या डेटच्या अगोदर तुम्हाला पैसे याच्यामध्ये ऍड करून ठेवायचे. ठीक आहे, अच्छा, म्हणजे आपला म्हणजे डिमॅट अकाउंटच्या फंड मध्ये तेवढं सफिशियंट बॅलन्स असायला पाहिजे, असायला पाहिजे, राईट सर, नाहीतर ती ऑर्डर तुमची रिजेक्ट होऊन जाईल त्यावेळेस. आणि सर एक जर ज्यावेळेस आपण ते इंट्राडे मध्ये वगैरे जे हे करतोय ट्रेड करतोय आणि त्यावेळेस जे आपला पोर्टफोलिओ जो असते सॉरी ते फंड जो असतो आपला, तर त्यामध्ये एक मार्जिन अमाऊंट असते आणि एक यूज अमाऊंट आणि वर अवेलेबल मार्जिन असे दोन तीन ऑप्शन असतात त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये आणि कसं आहे आपल्याकडे पाच सपोज जर 5,000 रुपये जर आपल्या डिमॅट अकाउंटला जमा आहे आणि आपण 10,000ची जरी बायची ऑर्डर लावली ओके तरी ते ऍक्सेप्ट होत आहे सर, होत आहे ना सर. आता मार्जिन असतं प्रत्येक गोष्टीला, एक सांगतो सर तुम्हाला मी, मार्जिन मार्जिन का युज करतो, भरपूर अशा कंपन्या असतात ज्या कंपन्या तुम्हाला मार्जिन देतात 1 टाइम 2 टाइम 3 टाइम 4 टाइम 5 टाइम, राईट. तर या कंपनीचा शेअर समजा 10,000 रुपये चालू, तुम्हाला 5 टाइम एखाद्या कंपनीचा मार्जिन मिळतं, 10,000चा शेअर तुम्ही 2,000 रुपयाला खरेदी करू शकता, राईट. ह्याला म्हणतात मार्जिन, ते मार्जिन युज करता येतं. आणि तुम्हाला सांगतो मी म्हणजे सगळ्यात ट्रेड जिनीचं जर तुम्ही मार्जिन काढलं तर खूप अशा कंपन्या लिस्टेड आहे, म्हणजे भरपूर कंपन्या जे तुम्हाला मार्जिन देतात ट्रेड जिनी मध्ये, राईट. तर हे ब्रोकर वर डिपेंड असतं, कोणता ब्रोकर किती मार्जिन करतोय त्या शेअर्स वरती त्याच्यावर डिपेंड असतं. ट्रेड जिनी खूप साऱ्या कंपन्यांना मार्जिन देतं, त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होतो याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे तुमचा फंड जरी कमी असला तरी तुम्ही ते मॅक्झिमम याच्यामध्ये खरेदी करू शकता. हा हा, येस. तर ते आपल्याला कळते का मग म्हणजे कोणत्या म्हणजे स्टॉक साठी किती मार्जिन आहे म्हणून? ते पण लिस्ट पाठवून देईल मी तुम्हाला हेअर रेकॉर्डिंग सोबत. ठीक आहे, ओके ओके ओके. मार्जिन त्याच्यामध्ये त्यामध्ये काही मग काही चार्जेस वगैरे लागतात का? नाही नाही, कुठले चार्जेस नाही, चार्जेस नाही, येस. ते मार्जिन आपण मार्जिन ते ब्रोकर भरतात, ट्रेड जिनी ब्रोकर भरतात ते मार्जिन, आपल्याला कुठले चार्जेस नाही. आपल्याला ती फॅसिलिटी दिलेली इन्क्लूड की तुम्ही 10,000चा शेअर 2,000 मध्ये खरेदी करू शकता असं. याचे आपले जे चार्जेस आहे कंपनी त्या कंपनीला प्रोव्हाइड करतात, ट्रेड जिनी कंपनी. नाही, मी काल एक लावून पाहिला होता ना 5,000 मध्ये, 10,000ची ऑर्डर टाकून पाहिली ते ऍक्सेप्ट केली आणि होते होते. तुम्ही म्हटलं हे कसं काय झाले, काही चार्जेस वगैरे लागणार का त्याच्यावर, थोडंसं कन्फ्युजन होतं. अच्छा ठीक आहे सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. अजून काय प्रश्न आहे कोणाचे? ओके डन, तर सर्वांचे प्रश्न झाले. सर्वांनी, यस मॅम बोला. सर खूप छान सेशन घेतलं, म्हणजे अगदी छान समजावून सांगितलं, म्हणजे जेवढ्या वेळेस प्रत्येकाने विचारलं तुम्ही छान समजावून सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. आणि तुमच्या अशाच म्हणजे शब्दांनी मला खूप अनुभव मिळतो. तुम्ही नोट वगैरे काढलेले असतील किंवा तुमचे फीडबॅक तुम्ही टेलिग्राम वरती जर ग्रुप मध्ये शेअर केले तर त्याचे खूप फायदा होईल, जेणेकरून पुढच्या डेमोला, पुढचा आपण ऑप्शनचा डेमो ठेवणार आहोत त्या डेमोला खूप जास्त स्टुडंट आले पाहिजे. त्या हिशोबाने तुम्ही जे आता तुम्ही टेलिग्राम ग्रुप वरती एक फीडबॅक देऊ शकता आजच्या सेशनचा, जेणेकरून ते तुमच्या फीडबॅक वरती जितके बाकीचे विद्यार्थी ते फीडबॅक बघून पुढच्या सेशनला येतील अशी अपेक्षा करतो. आजचे सेशन कसे झाले तुम्ही नक्कीच फीडबॅक देऊन कळवू शकता टेलिग्राम मध्ये. ठीक आहे, माझा नंबर, माझी टेलिग्रामची लिंक मी चॅट मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही त्याच्यावरती कॉल मेसेज मला टेलिग्राम वरती करू शकता. ठीक आहे, काही हेल्प लागली तर कॉल करा आणि बाकीचं तुम्ही जे फीडबॅक तो टेलिग्राम वरती द्या. ठीक आहे, नोट वगैरे तुमचा जर काढून ठेवला असेल तुम्ही तर नोटीस मला त्या टेलिग्राम वरती शेअर करा माझ्या नंबर वरती. ठीक आहे, मी चेक करतो, काही अजून काही डिफिकल्टी असतील तर कॉल करा. ठीक आहे, येस सर, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच सर, येस, बाय बाय. Thank you. Thank you. Thank you. Bye. Bye.